Yes, I think we are live. Hello, dear students. Okay. Okay, so the unit that is very important unit is line and plane. यावरती किती प्रश्न असतात असं जर तुम्हाला प्रश्न पडला तर आन्सर आहे यावरती 3, 4 आणि 5 अशा प्रकारे प्रश्न बघितल्यात गेलेत, म्हणजे ॲव्हरेज 4 क्वेश्चन्स आणि 2 मार्क्सला, म्हणजे बऱ्यापैकी वेटेज आला आहे 8 मार्क्स. 3, 4 आणि काही पेपर असे असतात ज्यामध्ये 5 क्वेश्चन सुद्धा आहेत, राईट? म्हणजे 3 तुम्ही 4 धरून चला. मोस्टली या युनिटमध्ये 3 टॉपिक खूप महत्त्वाचे आहे. एक आहे तुमचं लाईन, राईट? लाईनमध्ये लाईनच महत्त्वाचा राहणार ना, ऑफकोर्स. लाईन अँड प्लेन. सो फर्स्ट जो आहे दॅट इज लाईन, राईट? लाईनमध्ये 2 टॉपिक आहेत आणि हे दोन्हीही खूप महत्त्वाचे आहे, आणि दुसरा आहे प्लेन, राईट? अँड देन व्हॉट वी हॅव बेसिकली 2 पार्टमध्ये याला डिवाईड करता येईल, पार्ट ए अँड पार्ट बी. पार्ट ए इज लाईन अँड पार्ट बी इज प्लेन. या 2 टॉपिक आहेत. एक आहे तुमचं लाईनचे फॉर्म्स, कोणते कोणते फॉर्म्स असतात. तर लाईन एक वेक्टर फॉर्ममध्ये आणि कार्टेशियन फॉर्ममध्ये लिहिल्या जाते. एक फॉर्म झाला वेक्टर फॉर्म आणि दुसरा झाला तुमचा कार्टेशियन फॉर्म, राईट? मग ते 1 पॉइंट 2 पॉइंट सगळं आलं त्यामध्ये, ठीक आहे? दुसरा इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे तुमचा लाईनमध्ये, तो आहे डिस्टन्स. कशामधलं डिस्टन्स? 2 लाईनमधलं डिस्टन्स. 2 लाईन असतील मग त्या एक तर पॅरलल लाईन्स असू शकतात किंवा स्क्यू लाईन्स असू शकतात. स्क्यू लाईन्स मीन्स दे आर नॉट पॅरलल अँड दे आर नॉट इवन इंटरसेक्टिंग. म्हणजे जनरली आपल्या मनात काय असतं, दोन जर लाईन असेल तर एक तर त्या पॅरलल असल्या पाहिजे, आणि जर त्या पॅरलल नसेल तर कुठेतरी इंटरसेक्टिंग असल्या पाहिजे. पण हे कधी, जर मी या बोर्डवर लाईन ड्रॉ करतोय तर, म्हणजे प्लेनमध्ये, जर मी प्लेन बदलला, एक प्लेन असा आहे आणि याला एक दुसरा प्लेन टाकला, इकडे परपेंडिक्युलर बोर्ड टाकला, तर मी एक लाईन इकडे मारेल आणि एक लाईन अशी मारेल, अशी इकडे वरती ही लाईन बघा इकडे अशी. दे आर नॉट इंटरसेक्टिंग. तुम्हाला असं फील होत असेल की एकमेकांना इंटरसेक्ट करते, नाही, ही दुसऱ्या प्लेनमध्ये येणार राजा बघा, त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्टच नाही आहे काही. दिस इज इन अनादर प्लेन. सो दे आर नॉट इवन पॅरलल अँड इंटरसेक्टिंग, सच लाईन्स आर कॉल्ड एज स्क्यू लाईन्स. या लाईनमधलं आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं असतं. तर दुसरं एक काय असणार आहे, स्क्यू लाईन्स, नाईदर पॅरलल नॉर इंटरसेक्टिंग. वरती आहे, कशी दाखवू तुम्हाला बघा, ही एक लाईन आहे जी वरती या लाईनच्या. दे आर नॉट इवन इंटरसेक्टिंग अँड पॅरलल. आणि तिसरं काय असतं, एखादा पॉईंट दिलेला आहे तुम्हाला, राईट? आणि एखादी लाईन दिलेली आहे. तर पॉईंट आणि लाईन यामध्ये काय डिस्टन्स असेल, हा एक डिस्टन्समध्ये एवढा एक पोर्शन असतो. आणि मोस्टली या 2 पोर्शनमध्ये, म्हणजे लाईनमध्येच फक्त तुम्हाला 2 क्वेश्चन्स मिळतात. आणि पूर्ण युनिटवरती किती, 3 ते 4 प्रश्न असतात, म्हणजे आणि प्लेन्समधून तुम्हाला 2 प्रश्न मिळतात. प्लेन्समध्ये एकच टॉपिक इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे लाईन आणि त्याचे फॉर्म्स आणि त्याचा डिस्टन्स इम्पॉर्टन्स समजून घ्या. कुठे किती प्रश्न विचारलेत, कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला 2 किंवा 3 प्रश्न फक्त लाईनवरती सुद्धा दिसू शकतात, आणि प्लेनवरती जर 5 आले तर 2 क्वेश्चन्स, नाही तर 2 2 क्वेश्चन्स असं दिसेल. ओके ओके ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड, ठीक आहे? यामध्ये अजून काय, मग तुम्हाला काय काय सांगता येईल बघा, ठीक आहे? फॉर्म्स, राईट? लाईन कशी लिहिल्या जाते, तर लाईनमध्ये नेहमी ना 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. तुमचा एक क्वेश्चन डेफिनेटली सॉल्व्ह होईल, तो काय, वेक्टर फॉर्म मध्ये जेव्हा तुम्ही लाईन लिहिता, पहिली लाईन, हा फर्स्ट लाईन आपली, राईट? लाईनसाठी 2 गोष्टी दिलेल्या असतात. एक, तुम्हाला एक पॉईंट दिलेला असतो ए, त्याचं किंवा त्याचा पोझिशन वेक्टर दिलेला असतो आय जे के फॉर्म मध्ये. मग पॉईंट लिहिण्याच्या पद्धती काय, एक तर तुम्हाला पॉईंट असा देईल बघा, A1, A2, A3 पॉईंट दिला तर असा देईल. पोझिशन वेक्टर दिला तर कसा देईल, A1i + A2j + A3k असा. मग पॉईंट देऊ दे किंवा पोझिशन वेक्टर देऊ दे, ही एक गोष्ट दिलेली असेल ए. आणि यालाच जोडून अजून एक गोष्ट दिलेली असेल, दॅट इज समथिंग कॉल्ड ॲज पॅरलल वेक्टर बी. एक लाईन आहे, त्या लाईनचा एक पॉईंट दिला आहे आणि एक पॅरलल वेक्टर दिला आहे. या 2 गोष्टी जर दिलेल्या असेल तर तुम्हाला वेक्टर फॉर्ममध्ये लाईनचं इक्वेशन लाईनचं इक्वेशन तुम्ही वेक्टर फॉर्ममध्ये काढू शकता, या 2 गोष्टी जर दिलेल्या असतील तर. मग लाईनचं इक्वेशन वेक्टर फॉर्ममध्ये काढण्याचे प्रश्न विचारतात का, हो. असे 4-5 प्रश्न आहेत जे फक्त 2023 चेच सांगतोय मी,
आपण 2023 चे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत, लाईन आणि प्लेनवर विचारलेले. येस गायकवाड, आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दिस चॅप्टर पी वाय क्यू लाईन अँड प्लेन. येस इवन आय एम व्हेरी एक्सायटेड. दिस युनिट इज आय मीन लाईक व्हेरी इंटरेस्टिंग युनिट, राईट? वी विल सी दिस, राईट? तर मी काय म्हणतोय, फक्त एक गोष्ट, केव्हाही तुम्हाला पॉईंट दिसला ना, पॅरलल वेक्टर शोधायचा. जर लाईनची इक्वेशन विचारली तर मी सांगतो तुम्हाला कसं सर्च करायचं, तर अँड देन इट विल बी व्हेरी इझी युनिट. ठीक आहे, मी काय म्हटलं, एक पॉईंट आहे, पॉईंट दिलेला असेल एक तर अशा फॉर्ममध्ये दिलेला असेल, किंवा त्याचा पोझिशन वेक्टर अशा फॉर्ममध्ये दिलेला असेल, आणि एक त्याला पॅरलल वेक्टर दिलेला असेल. आणि हा पॅरलल वेक्टर देण्याच्या परत दोन, एक काय असेल मग, हा बी वन आय प्लस बी टू जे प्लस बी थ्री के असा दिलेला असेल. आणि तुम्हाला जर विचारलेला असेल वेक्टर फॉर्ममध्ये लाईनचे इक्वेशन, किंवा लाईनचे इक्वेशन विचारू दे, तर ते दिलेलं, ते आपण असं लिहितो, आर बार इज इक्वल्स टू ए प्लस लॅम्बडा बी, दॅट्स इट. एवढंच करायचं. म्हणजे काय सर, यालाच अजून लिहिण्याची वेगळी पद्धत काय, हा ए पुट करायचा, इथे ए वेक्टर पुट करा, म्हणजे ए वन आय प्लस ए टू जे प्लस ए थ्री के, आणि इथे लॅम्बडा टाइम्स व्हॉट इज युअर बी, बी इज बी वन आय प्लस बी टू जे प्लस बी थ्री के, दॅट्स इट. एवढं लिहिण्यावरती प्रश्न विचारलेत का, तर अँसर इज यस. फक्त एवढ्या लिहिण्यावरती प्रश्न विचारलेत का, तर अँसर इज यस. मग सर एवढे सोपे का? कधी कधी ना त्याने वेक्टर हा सहज नाही दिलेला असतो, कधी कधी तो सरळ देतो, एक पॉईंट देतो, एक वेक्टर देतो, आणि लगेच इक्वेशन विचारतो, मग आपण असं लिहिणार. कधी कधी हा बी ना तो लपवून ठेवतो, मग तो कसा फाइंड आउट करायचा, हीच तर ट्रिक आपण बघणार आहे. ठीक आहे, सो दिस इज अन इम्पॉर्टंट युनिट अँड व्हेरी इझी अँड इंटरेस्टिंग, आणि एकदम सोपं आहे, जास्त कॅल्क्युलेशन नाही आहेत, लगेच तुम्हाला तुमचं आन्सर मिळतं. ठीक आहे, तर हे झालं, एखादी लाईन दिलेली असेल आणि पॉईंट दिलेला असेल, तर इथे लक्षात काय ठेवायचं, पॉईंट आणि पॅरलल वेक्टर दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं. एक पॉईंट दिलेला असेल तर काय म्हणतो मी, पॉईंट ए बार दिलेला असेल आणि त्याला पॅरलल वेक्टर बी बार दिलेला असेल, तर लाईनचं इक्वेशन काय असतं, ए प्लस लॅम्बडा बी, दॅट्स इट. ठीक आहे, दुसरं, यातच एक दुसरा अजून फॉर्म असतो, त्याला म्हणतात कार्टेशियन फॉर्म. याचाच हा काय, एक पॉईंट आणि काय दिलाय, एक पॅरलल वेक्टर दिलाय. कार्टेशियन फॉर्म काय असतो, तुम्ही तो याच्यावरूनही काढू शकता. बघा हा जो तुमचा आर आहे ना, याला तुम्ही स्टार्ट कॉलिंग दिस एज एक्स वाय झेड, स्टार्ट कॉलिंग दिस एज एक्स वाय झेड, किंवा एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के, कंपॅरिझनसाठी सोपं जाईल, एक्स वाय झेड म्हणा, राईट? आणि हा ए जो पॉईंट आहे, स्टार्ट कॉलिंग दिस एज ए वन ए टू ए थ्री, आय जे के काढून टाका, सोपं जाईल, लॅम्बडा. आणि स्टार्ट कॉलिंग दिस बी एज बी वन बी टू बी थ्री. कार्टेशियन फॉर्म म्हणजे काय, जगा वेगळा फॉर्म नाही आहे, दिस इज व्हेरी सिमिलर टू द युअर वेक्टर फॉर्म. फक्त काय करायचे, हे पॉईंट सबट्रॅक्ट करायचे वन बाय वन. सबट्रॅक्ट केल्यावर काय होईल, लुक ॲट दिस, हा बनेल एक्स मायनस ए वन, दुसरा बनेल वाय मायनस ए टू, आणि तिसरा बनेल झेड मायनस ए थ्री. बघा हे सबट्रॅक्ट केले, एक्स मधून एक्स, वाय मधून सेकंड, अँड थर्ड मधून थर्ड सबट्रॅक्ट केला, अँड दिस इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी वन. बघा लॅम्बडा इनसाइड मल्टिप्लाय केला, लॅम्बडा टाइम्स बी टू अँड लॅम्बडा टाइम्स बी थ्री. तुम्ही जर हे कम्पेअर केलं तर तुम्हाला कळेल, बघा एक्स मायनस ए वन हा काय मिळतो, एक्स मायनस ए वन दिस इज लॅम्बडा टाइम्स बी वन, म्हणजे लॅम्बडा काय मिळेल, एक्स मायनस ए वन अपॉन बी वन. अच्छा, दुसरा पकडा आता, दुसरा जर दुसऱ्यासोबत कम्पेअर केला तर एक्स मायनस ए टू अपॉन बी टू इक्वल टू लॅम्बडा मिळेल. अरे लॅम्बडा बी टू, बी टू इकडे पाठवला, म्हणजे हा पण लॅम्बडा, हा पण लॅम्बडा, म्हणजे हे सगळे इक्वल मिळतात. कोणते, एक्स मायनस ए वन अपॉन बी वन, एक्स मायनस ए टू अपॉन बी टू, एक्स मायनस ए थ्री अपॉन बी थ्री, हे सगळे लॅम्बडा असल्यामुळे, याला लॅम्बडा म्हणा किंवा याला हटवा, हा असतो तुमचा कार्टेशियन फॉर्म. कळतंय का, दिस इज कॉल्ड एज कार्टेशियन फॉर्म. दोन फॉर्म लक्षात ठेवायचे. ठीक आहे, काय, एक पॉईंट दिलाय, पॉईंट दिलाय अशा प्रकारे देईल किंवा अशा प्रकारे देईल, आणि एक पॅरलल वेक्टर देईल, आणि जर त्याने तुम्हाला विचारलं लाईनचं इक्वेशन काय, तर असं लिहायचं. व्हेअर एज दुसरं केस काय शकते, तो कधी कधी काय विचारतो माहिती आहे का, या प्रकारे लाईनचं इक्वेशन देतो. पहिलाच प्रश्न आहे हा 2023 चा, या प्रकारे लाईनचं इक्वेशन देतो आणि सांगतो यामध्ये कन्वर्ट करा, किंवा या प्रकारे लाईनचं इक्वेशन देतो आणि सांगतो यामध्ये कन्वर्ट करा. जमेल का, लक्षात ठेव. जर तुम्हाला हे दिलं दिणाऱ्याने तर तुम्हाला हे लिहिता येईल का, ऑफकोर्स लिहिता येईल. काय बघायचं,
ए वन ए टू ए थ्री शोधायचे यातून असे आणि ते इथे ठेवायचे आणि हे खाली जे दिसतात ना बी वन बी टू बी थ्री ते इथे ठेवायचे. यांनाच डायरेक्शन रेशो सुद्धा म्हणतात. बी वन बी टू बी थ्री दीज आर डायरेक्शन रेशोज. पण नावात काय नाही माहिती तर नाही माहिती ते पण चालेल नो प्रॉब्लेम. ठीक आहे. त्यामुळे काय लक्षात ठेवायचं जर तुम्हाला कार्टेशियन फॉर्म दिलेला असेल तर या कार्टेशियन फॉर्म मधून तुम्हाला लाईनचा व्हेक्टर फॉर्म लिहिता येतो. पहिला कॉन्सेप्ट. ठीक आहे. अँड वी आर गोइंग टू स्टार्ट दॅट. चलो आगे बढ़ते बेटा. लुक ऐट द क्वेश्चन नंबर वन. 2023 का प्रश्न है. विदाउट वेस्टिंग टाइम विल डायरेक्टली सॉल्व द क्वेश्चन नाउ. कार्टेशियन इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन दिलंय लाईनच ऑफ अ लाईन. येस ऑफकोर्स इज इट इज प्रोवाइडेड देन द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन इज. यू कॅन क्लिअरली सी कार्टेशियन मध्ये इक्वेशन दिलंय आणि वेक्टर इक्वेशन विचारलंय. येस गायकवाड इज सेइंग ऑप्शन सी. ओके ओके. आता बऱ्याच वेळेस काय होतं मुलं त्यांच्या पॅरेंटचे अकाउंट्स यूज करतात आणि इथे जो शिकवतोय त्याला माहीत नसतं की यूट्यूब कोणाच आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस जर चुकून जर पॅरेंट्सचं नाव घेण्यात येत असेल तर तुम्ही सांगत चला तसं की तुमचं नाव वेगळं आहे चॅनलचं नाव हे वडिलांचं आहे किंवा आईचं आहे तर आपण तसं त्यात चेंज करू शकतो. डोंट वरी. ठीक आहे. चला असं होतं एखाद्या वेळेस. ठीक आहे. इफ द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन इज दिस इज द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन देन द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पूछा आहे. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट दिस कार्टेशियन इक्वेशन. पण हा असा नाही आहे. कार्टेशियन इक्वेशन कसा असतो. अरे सर कार्टेशियन इक्वेशन तुम्ही सांगितलं तर तो असा दिसायला पाहिजे. एक्स वन अपॉन बी वन वाय मायनस ए टू अपॉन बी टू आणि झेड मायनस ए थ्री अपॉन बी थ्री असा दिसला पाहिजे. राईट. एक आन्सर आलाय आपल्याकडे सी. गायकवाड इज सेइंग सी. लेट्स सी. आय डोंट नो द आन्सर. एक्स मायनस ए वन अपॉन बी वन एक्स मायनस ए टू अपॉन बी टू झेड मायनस ए थ्री अपॉन बी थ्री असा दिसायला पाहिजे. हा जर कार्टेशियन फॉर्म असेल तर याचा वेक्टर फॉर्म कसा असतो. आर इज इक्वल्स टू याचा वेक्टर फॉर्म असतो ए वन ए टू ए थ्री. आठवत आहे ना. अरे ए वन आय ए टू जे ए थ्री के प्लस लॅम्बडा टाइम्स हे खालचे उचलायचे. आता बी वन आय बी टू जे कोणता बी टू आहे सर थांबा. बी वन आय बी टू जे प्लस बी थ्री के असा दिसतो. कळत आहे ना. म्हणजेच काय. अरे याला हा आठवतोय ना. आर बार इज इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी असा असतो वेक्टर फॉर्म. जिथे ए म्हणजे वेक्टर फॉर्म मध्ये असा दिलेला असेल आणि बी म्हणजे असा असेल. पोझिशन वेक्टर आहेत बेसिकली. अच्छा म्हणजे तुम्हाला इथून इथे जायचंय तर इथून इथे असं जाता येतं. हा वेक्टर फॉर्म आहे दोन नंबरचा. हा आहे तुमचा कार्टेशियन फॉर्म आणि हा आहे वेक्टर फॉर्म. आणि तुम्हाला कार्टेशियन फॉर्म दिलाय पण जरा जगा वेगळाच दिलाय. कार्टेशियन फॉर्म मध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती ही की याचे जे कोइफिशियंट्स असतात हे नेहमी वन असतात. वन इंटू एक्स वन इंटू वाय वन इंटू झेड आहे ना. इथे काहीही मल्टिप्लाय नाहीये. त्यामुळे तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा आधी कार्टेशियन फॉर्म मध्येच व्यवस्थित कन्वर्ट करून घेणं आहे आणि मग त्याच्या वेक्टर फॉर्मची गोष्ट करणार आहे. म्हणजे काय बघा हा जो फॉर्म एकदा मी लिहितो. व्हॉट इज द फॉर्म ट्राय दिस बघा. सिक्स एक्स मायनस टू इक्वल टू थ्री वाय प्लस वन इक्वल टू टू झेड मायनस टू असं दिलंय. मी काय म्हटलं इथे वन पाहिजे. मग इथे जर वन हवा असेल तर सिक्सला कॉमन घ्यायला लागेल तुम्हाला. म्हणजे एक्स मायनस जिथे नाहीये तिथे डिवाइड करायला लागेल. बघा सिक्स कॉमन घेतला मी यातून. आय होप सगळ्यांना हे जमत आहे कॉमन घेणं. इथून तुम्हाला थ्री कॉमन घ्यायचा आहे म्हणजे वाय राहील आणि इथे थ्री नाहीये म्हणजे थ्रीने डिवाइड करायला लागेल. जिथे नसतो तिथे आपण डिवाइड करतो. जर प्रॉब्लेम झाला तर याला वापस मल्टिप्लाय करून बघा. सिक्स एक्स मायनस हा सिक्स सिक्स कॅन्सल होईल वरचं इक्वेशन मिळतं. चला समोर टू कॉमन घ्या. सो दिस इज झेड मायनस वन. राईट. परफेक्ट. बघा या फॉर्म सारखा बनायला लागलाय. वन इंटू वन इंटू वन इंटू जस्ट गिव मी अ सेकंड. ठीक आहे. चलो आगे बढ़ते हैं. नाउ डिवाइड दिस विथ दिस. नाउ हा जो फॉर्म है इथे अजून काही टर्म्स आहे का. नाही ना. वरती फक्त x - a1 पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करणार. अजून हा जो 6 दिसतोय याने पण डिवाइड करून घ्यायचं. आता हा न्यूमरेटरला जर मल्टीप्लाय करत असेल तर डिनोमिनेटरला काय करेल डिवाइड करेल. म्हणजे हे बनेल x - 2/6/6. हा काय तुमचा 3. हा पण डिनोमिनेटरला काय करेल डिवाइड करेल. म्हणजे हा 1/3 आणि हा जो झेड मायनस वन हा 2 काय करेल हा पण डिनॉमिनेटरला डिवाइड करेल. न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो म्हणजे डिनॉमिनेटरला डिवाइड करतो.
आणि सॉरी हा 6 1/6 होईल, सॉरी हा 6 नसून काय असेल 1/6. अच्छा म्हणजे तुम्हाला 3 पॉईंट मिळाले. आता बघा आता हे व्यवस्थित लाईन सारखं दिसायला सुरू व्हायला लागलं, म्हणजे आता तुम्हाला A1 A2 A3 दिसायला पण लागले असतील. बघा हा A1 आहे, हा A1 आहे, हा A2 आहे, हा A2 आहे, आणि हा A3 आहे, हा A3 आहे. म्हणजे तुम्हाला हा पहिला पॉईंट मिळाला पण तुम्ही जर नीट बघितलं तर. आणि तुमचे B1 B2 B3 काय असणार आहे, हे B1 B2 B3 कळतंय. हा फक्त मग ॲज आय सेड की हे जे असतात, हे जो वेक्टर आहे हा पॅरलल लाईन वाला आहे. अरे मी काय म्हटलं, एक पॉइंट असतो आणि एक पॅरलल लाईन असते ना, एक असतो पॉइंट A आणि त्याला असते पॅरलल लाईन B. पॅरलल लाईनला तुम्ही दुसरा जर एखाद्या वेक्टरने मल्टी एखाद्या स्केलरने मल्टीप्लाय केलं तरी सुद्धा ती लाईन पॅरललच राहते. लॅमडा बी जरी केला तरी सुद्धा ती लाईन पॅरलच राहते. त्यामुळे तुम्ही याला जर मल्टीप्लाय करून घेतलं तरी हरकत नाही. जर तुम्हाला हा फ्रॅक्शन रिमूव्ह करायचा असेल तर डिनॉमिनेटरच्या प्रत्येक टर्मला तुम्ही 6 मल्टीप्लाय करा. बघा असं दिस इज अलाउड. म्हणजे हा काय बनेल, वरती येईल 6 - हा 2/3 म्हणजेच 1/3, 6 - 1/3, 6 कॅन्सल म्हणजे हा 1 येईल. y प्लस 1/3 आहे पण आपल्या इथे मायनस असतो म्हणून याला मायनस ऑफ मायनस 1/3 लिहून घ्यायचं. अरे नीट लक्ष द्या, हे इम्पॉर्टंट आहे. हा वाय मायनस, सगळे मायनस आहे ना, मग याला बी वाय मायनस लिहायचं, बट मायनस मायनस प्लस म्हणजे ओरिजिनल इक्वेशनला धक्का नाही लागला. आणि हा 3 × 2 = 6 म्हणजे हा 2 आहे, आणि हा z - 1 म्हणजे हा काही 2 × 6 म्हणजे 3. बघा मिळालं तुम्हाला प्रॉपर, जी लाईन दिली आहे तिला आधी कार्टेशियन फॉर्म मध्येच कन्वर्ट करा प्रॉपर. अँड वन्स यू कन्वर्ट द लाईन इन टू कार्टेशियन फॉर्म, आता तुम्हाला काय करायचं, यातले एबीसी शोधायचे. राईट, हाय तुमचा B1, हाय तुमचा B2, हाय तुमचा B3. अरे कम्पेअर करा B1 B2 B3 सोबत, आणि हे कुठे जाऊन बसतात, इथे B1 B2 B3. म्हणजे इक्वेशन काय असणार आहे, लॅमडा टाइम्स बी काय, 1i + 2j + 3k. अच्छा आर बार मिळत चाललाय, ठीक आहे. आणि इथे काय येईल पॉइंट, अरे हा A पॉइंट असतो, बी पॅरलल वेक्टर असतो, तर पॉइंट काय मिळेल, पॉइंट इथून कळेल बघा तुम्हाला 1/3 - 1/3 आणि 1. A1 A2 A3 येत नाही, अरे A1 A2 A3 लुक ॲट दिस, A1 A2 A3, तर पॉइंट काय, A1 A2 A3, पुट दॅट A1 A2 A3 हिअर. सो वॉट इज दॅट, 1/3i - 1/3j आणि तिसरा पॉइंट काय, 1k. अँड दिस इज युअर फायनल अँसर. सो विच ऑप्शन इज दिस, 1/3 - 1/3 + 1, 1, 2, 3, ऑप्शन नंबर A. ठीक आहे, सो दिस इज हाऊ यू आर गोइंग टू सॉल्व दिस, अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन आयल से, ठीक आहे, बट यू हॅव टू टेक केअर ऑफ फ्यू थिंग्स. यामध्ये काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायला लागते, ठीक आहे. फक्त कम्पेअर व्यवस्थित करा, ह्या मायनसमध्ये मुलं गोंधळ घालतात. इथे ना A बरोबर घेतात 1/3, B पण बरोबर घेतात, हां B सॉरी A बरोबर घे, हा पॉईंट बरोबर घेतात, या पॉईंटमध्ये प्लस साईन घेतात, म्हणजे हा पण 1/3 घेतात, हा 1/3 नसून इथे मायनस साईन असायला पाहिजे कम्पॅरिझनमध्ये, म्हणून हा मायनस येतो, ठीक आहे, जसं मी इथे दाखवलं आहे तुम्हाला करून. आता कम्पॅरिझन सोपं आहे, बघा x - a आहे ना, इथे x - a1 आहे, म्हणजे A1ची व्हॅल्यू 1/3. अच्छा सर एवढा सोपा क्वेश्चन, 2023 प्रश्न आहे, घरून नाही आणला आहे मी, राईट. सो दिस इज अन इम्पॉर्टंट क्वेश्चन, आणि असे क्वेश्चन्स असतात ज्यामध्ये तुम्हाला कार्टेशियनला फक्त लाईनमध्ये कन्वर्ट करायचं असतं. ओके मग असे क्वेश्चन अजून आहेत का, ट्राय करायचं बघायचं आहे का तुम्हाला, राईट. चला बघूया, सेम क्वेश्चन अजून आहे का, सेम म्हणतोय मी, याला थोडा बाजूला ठेवू आपण. हे बघा सेम प्रश्न आहे 2023, वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन, वेक्टर इक्वेशन विचारलंय राईट लाईनचं, आणि ही लाईन दिली आहे बघा, हे कार्टेशियन फॉर्ममध्ये दिली आहे, जर तुम्हाला नीट दिसत असेल तर. कार्टेशियन फॉर्ममध्ये वेक्टर इक्वेशन दिलंय लाईनचं, आणि तुम्हाला जे विचारले ते वेक्टर फॉर्म आहेत. मला वाटतं बिलकुल हरकत नाही हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करायला. 23 दोनदा तीनदा असा प्रश्न आलाय, मग हरकत नाही. 24 जर तुम्हाला असा प्रश्न आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता यायला हवं, ठीक आहे. इट इज व्हेरी सिम्पल. चला आता मग फॉर्म लिहिण्याची गरज नाही आहे, मी हे फॉर्म्युला नाही लिहित, फॉर्म्युला मागचाच फॉलो करा, थोडा वेळ वाचवू आपण यावेळेस, बघूया जमेल का आपल्याला, ठीक आहे. चला फर्स्ट लाईन काय दिली आहे, फर्स्ट लाईन नोट डाऊन द फर्स्ट लाईन, दॅट इज 2x + 4 = 3y + 1 = 6z - 3 असं दिलंय, बरोबर आहे. ॲज आय सेड कोइफिशियंट काय असले पाहिजे, 1 1 1. काय करणार मग त्यासाठी, 2 कॉमन घ्या,
टू जर कॉमन घेतला तर हा एक्स प्लस टू राहतो. अरे फोर मधून टू गेला, टू राहिला. अच्छा चला समोर इथून थ्री कॉमन घ्या, सो दिस इज वाय प्लस, जिथे नाहीये तिथे डिवाइड करायला लागेल. इथून सिक्स कॉमन घ्या तर हा येईल झेड, झेड मायनस, इथून सिक्स गेला, इथे सिक्स नाहीये म्हणजे थ्री बाय सिक्स करून घ्यायचं. किंवा हे परत मल्टिप्लाय करून बघायचं सेम मिळतं का. जर इनसाइड मल्टिप्लाय केलं तर टू एक्स प्लस फोर मिळत आहे, करेक्ट. थ्री वाय प्लस वन, करेक्ट. सिक्स झेड प्लस सिक्स सिक्स कॅन्सल आणि हा मिळतो, कळ. आय होप दिस इज क्लिअर. सो दिस इज हाऊ यू कॅन राईट डाऊन की एखादी लाईन जर दिली तर त्याला अशा फॉर्ममध्ये लिहायचं. अजून स्टँडर्ड इक्वेशन कसं असतं, ॲज आय सेड एक्स मायनस ए वन अपॉन बी वन असं असतं, यात आपण त्याला कन्वर्ट करतोय. देन वाय मायनस ए टू अपॉन बी टू आणि झेड मायनस ए थ्री अपॉन बी थ्री यामध्ये आपण कन्वर्ट करतोय. आणि हे झाल्यानंतर आपल्याला कार्टेशियन फॉर्मचा वेक्टर फॉर्म लिहायचा आहे. तो काय असणार आहे, ए वन आय प्लस ए टू जे प्लस ए थ्री के प्लस लॅमडा टाइम्स बी वन आय प्लस बी टू जे प्लस बी थ्री के. येत आहे का कुणाचा आन्सर? अरे ट्राय करा, सेम क्वेश्चन सॉल्व केला आहे ना, सेम क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता यायला हवा. आणि इथे जर दोन केले तर तिसरा तुम्हाला 2024 मध्ये सॉल्व करता यायला हवा. डेफिनेटली असे क्वेश्चन्स असणार आहे, ठीक आहे ना. मग एक्झॅक्टली सर हा बघितला हाच येईल का? अरे नाही राजा, असे याच्यासारखे तीन टाईप बघितले तर तीन टाईपमधून एक तर येईल. तुम्ही जे बघाल तोच येईल असं नाही, बट तीन टाईपमधून एक तर येईल, तर चान्स घ्यायला काय हरकत आहे. असा प्रश्न तुम्हाला दिसू शकतो, 23 मध्येच एकदा रिपीट झाला आहे, अजून एक असेल, राईट. चलो लेट्स ट्राय दिस. नाऊ हा टू आणि थ्री आणि सिक्स जर रिमूव्ह करायचा असेल तर काय करतात, एक जसं मी म्हटलं यांना डिनॉमिनेटरला घेऊन जाणे आणि एखाद्या टर्मने मल्टिप्लाय करणे, तसंही करू शकता. किंवा हे सगळे फॅक्टर रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही नोट करा, या सगळ्या इक्वेशनला जर सिक्सने मल्टिप्लाय केलं तर हे वरती या सगळ्या टर्म्स गायब होतात. टू पण जाते, थ्री पण जाते, सिक्स पण जाते. कसं, हे बघा टू आणि थ्री गेला तर हा काय राहील, एक्स प्लस टू बाय थ्री, हा काय राहील तीन दुने सहा ना, वाय प्लस वन बाय थ्री बाय टू आणि व्हॉट विल बी दॅट, झेड मायनस हा थ्री बाय सिक्स म्हणजे वन बाय टू आणि हा सिक्स सिक्स कॅन्सल म्हणजे वन. हे मिळालं तुम्हाला स्टँडर्ड कार्टेशियन फॉर्म. अरे आधी कार्टेशियन फॉर्मच व्यवस्थित लिहायचा आणि यातून आता तुम्हाला हवा आहे वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्मसाठी मी काय सांगितलंय तुम्हाला, हे कोण असतात तुमचे, हे जे असतात हे असतात तुमचे बी आय जेज. अरे बघा ना, बी वन बी टू बी थ्री, मग चेक करा लॅमडा टाइम्स टाका इथे बी वन बी टू बी थ्री, काय मिळेल, थ्री आय प्लस टू जे आणि वन के. हे बघा कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतं आहे, असं थ्री टू वन, थ्री टू वन इथेही दिसत आहे, थ्री टू वन इथेही दिसत आहे, थ्री टू वन इथेही दिसत आहे, थ्री टू वन इथेही दिसत आहे. सो पोपट झालं आपलं असं म्हणता येईल, राईट. हा चला, कोणताच ऑप्शन इलिमिनेट आपण करू शकलो नाही, राईट, कारण हे सगळे थ्री टू वन थ्री टू वन थ्री टू वन थ्री टू वन आहे, म्हणजे हा काढून काय फायदाच नाही झाला. इकडे या आर बार, आता हा पॉईंट कोणता आहे बघा, तुम्हाला कोण हवा आहे, ए वन हवाय, ए टू हवाय, ए थ्री हवाय, आणि त्यानुसार तुम्हाला आर बार मला वाटतं काढता येईल. सो व्हॉट इज ए वन ए टू ए थ्री, हे पॉईंट्स ए वन ए टू ए थ्री असतात, आठवत आहे का. अरे हे बघा ना, एक्स मायनस ए वन वाय मायनस ए टू आणि झेड मायनस ए थ्री आहे, तर एक्स मायनस नाही इथे प्लस आहे, म्हणून ए वनची व्हॅल्यू किती येईल, अरे कम्पेअर करा, ए वनची व्हॅल्यू येईल मायनस टू. अच्छा इथे कम्पेअर करा, इथे बी प्लस आहे इथे बी मायनस आहे, म्हणजे ए टूची व्हॅल्यू काय येईल, मायनस वन बाय थ्री, आणि इथे झेड झेड जे मायनस मायनस आहे म्हणून ए थ्रीची व्हॅल्यू सरळ सरळ जी आहे ती, कारण दोन्ही ठिकाणी मायनस आहे आणि ते प्लस मायनस असल्यामुळे इथे निगेटिव्ह साईन येते, प्लस मायनस असल्यामुळे निगेटिव्ह साईन येते. किंवा मागच्या एक्झाम्पलमध्ये जसं मी लिहून दाखवलं तसं लिहा. अच्छा याने काय होतं सर, मिळाल्या व्हॅल्यू, पुट करा, मायनस टू आय मायनस वन बाय थ्री जे, मिळालं एक आन्सर, मायनस टू आय मायनस वन बाय थ्री जे आणि प्लस वन बाय टू के. सो व्हॉट इज युअर ऑप्शन नंबर, मायनस टू मायनस थ्री वन बाय टू, मायनस टू मायनस वन बाय थ्री वन बाय टू प्लस लॅमडा, म्हणजे ऑप्शन बी मला वाटतंय करेक्ट आहे. यस सिद्धांत, ऑप्शन बी सिद्धांत आहे का, यस सिद्धांत, ऑप्शन बी करेक्ट. करता येईल असे क्वेश्चन सॉल्व. आता जर पेपरमध्ये तुम्हाला कार्टेशियन फॉर्म दिला आणि जर वेक्टर फॉर्म विचारला तर सॉल्व करता येईल का.
माझा प्रश्न असा आहे की एमसीक्यू सॉल्व्ह करताना तुम्ही एकच एमसीक्यू असा सॉल्व्ह केला पाहिजे की तुम्हाला त्यासारखे त्याला घुमवून प्रश्न विचारले तरी सॉल्व्ह करता आले पाहिजे. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की हा प्रश्न तर झाला सॉल्व्ह होता, इट इज डन, राईट. जर तुम्हाला, ठीक आहे ना, उलट करूया ना आपण, जर तुम्हाला वेक्टर फॉर्म दिलेला असेल आणि जर कार्टेशियन फॉर्म विचारला तर काढता येईल का? अच्छा, वेक्टर फॉर्म म्हणजे काय दिलेलं असेल, आर इज इक्वल्स टू हे दिलेलं असेल ए वन आय ए टू जे प्लस ए थ्री के आणि तुम्हाला काय विचारलंय प्लस लॅम्बडा टाइम्स बी वन आय बी टू जे प्लस बी थ्री के असं दिलंय आणि तुम्हाला काय विचारलंय, तुम्हाला विचारलंय कार्टेशियन फॉर्म उलटा. आता अरे हा वेक्टर फॉर्म दिलेला आहे आता, तर कार्टेशियन फॉर्म काय असतो, एक्स मायनस इथला इलिमेंट घ्यायचा, वाय मायनस ए टू आणि झेड मायनस इथला इलिमेंट घ्यायचा, मिळाले. आणि डिवाइड हे सगळे इक्वल करायचे, डिवाइड कशाने करायचं, बी वन बी टू बी थ्रीने. म्हणजे तुम्हाला रिव्हर्स प्रोसेस जरी विचारली तरी सॉल्व्ह करता आलं पाहिजे, समजतंय का? सो दिस इज समथिंग विच इज एक्स्ट्रा दॅट यू शुड नो. म्हणजे 2024 तुम्हाला उलट करू शकतो एखादा माणूस, क्वेश्चन उलट, तुम्हाला उलट नाही, ठीक आहे. चला लेट्स गो फॉर अनदर टाइप, राईट. चला अजून काय क्वेश्चन आहेत बघूया आपण. अरे हे दीज आर व्हेरी बेसिक क्वेश्चन्स, हा इथून सुरुवात होते, ट्राय टू अंडरस्टँड. हे जर तुम्ही व्यवस्थित नाही समजून घेतले तर कठीण आहे मग. चला इकडे या, 2 नंबरचा प्रश्न आपला, 2023 प्रश्न आहे. द लाईन इज गिव्हन अँड द लाईन लाईज इन द प्लेन. ओके, एक प्लेन दिलाय, देन द व्हॅल्यू ऑफ दिस. ओके सर, प्लेनचा क्वेश्चन तुम्ही लाईन मध्ये कसा आणला? प्लेनचा क्वेश्चन आहे बट डोकं लावण्याचं काम नाही आहे. प्लेन म्हणजे ऍज सच यू, तुम्हाला प्लेनची काहीही माहिती नसली तरी चालतं असा क्वेश्चन आहे, ठीक आहे. चला, हाऊ टू डील विथ दिस देन. लाईन दिली, एक लाईन आहे बघा, नोट करा, एक्स सॉरी व्हॉट इज द लाईन, एक लाईन आहे एक्स मायनस टू बाय थ्री वाय मायनस वन मायनस फाईव्ह अँड झेड प्लस टू बाय टू, ही एक लाईन आहे, ठीक आहे. नोट डाऊन दिस, दिस इज द गिव्हन लाईन. आणि त्यांनी काय म्हटलंय, दिस लाईन लाईज इन द प्लेन, ही लाईन एका प्लेन मध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो प्लेन कोणता आहे बघा, एक्स प्लस थ्री वाय मायनस अल्फा झेड प्लस बीटा असा प्लेन आहे. अच्छा, देन द व्हॅल्यू ऑफ, तुम्हाला विचारलंय अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर याची व्हॅल्यू काय, म्हणजे बेसिकली तुम्हाला अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू विचारल्या. अल्फा आणि बीटाच्या जर व्हॅल्यू मिळाल्या तर हे फाइंड आउट करणं काही कठीण थोडी आहे, याला घाबरून नाही जायचं. ऑप्शन बी, ओके ओके ओके, आय डोंट नो, बघूया आपण, ठीक आहे ठीक आहे. अल्फा आणि बीटा विचारले ना बेसिकली, ओके. म्हणजे काय बघा, प्रश्न नीट समजून घ्या. त्यांनी काय म्हटलंय, एक लाईन आहे कुठे, प्लेन मध्ये. म्हणजे माझ्याकडे जर हा प्लेन असेल, बघा हा प्लेन आहे आणि या प्लेन मध्ये एक लाईन आहे, कोणती तरी लाईन आहे या प्लेन मध्ये, ठीक आहे. आणि ही लाईन दिली आहे, तिचा कार्टेशियन फॉर्म आपल्याला माहिती आहे. मग ही लाईन जर या प्लेन मध्ये असेल तर तुम्हाला माहिती आहे या पॉइंट बद्दल काय सांगता येईल. जर या लाईनचे तुम्ही डायग्राम काढायचा विचार केला, हे जर केलं ना, क्वेश्चन खूप इझिली समजतो. बघा, याचा त्रास नाही करायचा, पाठांतर करू नका. इकडे बघा, हा एक प्लेन आहे, राईट. या प्लेन मध्ये एक लाईन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या लाईन विषयी त्यांनी काय बोललंय, तर लाईन विषयी बघा, थ्री मायनस फाईव्ह टू हा काय असतो आपल्याला माहिती आहे. या लाईनचा पॅरलल पोझिशन वेक्टर हे DRS असतात. काय असतो हा, बी बार आहे तुमचा. अँड व्हॉट इज दॅट, थ्री मायनस फाईव्ह टू, म्हणजे याला तुम्हाला लिहिता येतं थ्री आय मायनस फाईव्ह जे प्लस टू असं. अच्छा, हा तुम्हाला बी बार दिला, आठवत आहे ना, राईट. दुसरं अजून या लाईन बद्दल काय सांगता येईल, लाईनचं चाललंय आपला या लाईनचं. अजून काय असतं, लाईनवर एक पॉइंट असतो सर, ए बार. कोणता पॉइंट असतो तो, ए वन ए टू ए थ्री. तर ए वन किती आहे, टू, म्हणजे हा येईल टू आय. किंवा हा पॉइंट आहे ना, याला पॉइंट सारखं पण लिहिता येईल. ट्राय टू राईट डाऊन दिस एज इन द फॉर्म ऑफ पॉइंट. मला वाटतं यालाही ठीक, याला राहू द्या वेक्टर मध्येच. हा काय, मायनस थ्री मायनस फाईव्ह जे, याला वेक्टर मध्ये का राहू द्यायचं ते सांगतो मी तुम्हाला, प्लस टू के, मिळालं. ए बार बघा तुमचा काय, व्हॉट इज ए बार, ए बार तुम्हाला दिलाय, हा एक पॉइंट आहे टू. अरे हा ए वन ए टू ए थ्रीच असतात ना, टू वन इथे पण लिहिलाय, पण हा प्लस आहे म्हणून मायनस घ्यायला लागेल. अरे मायनस असते ना, विसरले का,
म्हणजे हा बनेल 2 1 - 2, हा एक पॉइंट आहे. मला सांगा, हा पॉइंट जर या लाईन वर असेल आणि ही लाईन जर या प्लेन मध्ये असेल, त्या प्लेनचं इक्वेशन पण तुम्हाला दिलंय काय, एक्स प्लस 3y - α z + β = 0. हा पॉइंट जर या लाईन वर असेल आणि ही लाईन जर या प्लेन मध्ये असेल तर मला वाटतं हा पॉइंट या प्लेन वर पण असेल. अरे इट्स प्रिटी सिम्पल लॉजिक ना. एक पॉइंट आहे, समजा तुम्ही हे पुण्यामध्ये आहात किंवा पुण्यात आहात, राईट, आणि तुम्ही पुण्यात आहात म्हणजे तुम्ही या लाईन वरती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहात, आणि तुम्ही जर या महाराष्ट्रामध्ये असणार तर महाराष्ट्र या प्लेन मध्ये असल्यामुळे, ही लाईन या प्लेन मध्ये असल्यामुळे, महाराष्ट्र या कंट्रीमध्ये असल्यामुळे तुम्ही या देशामध्ये आहात. व्हेरी सिम्पल. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा तुमचा या प्लेनला सॅटिस्फाय करणार आहे. म्हणजे काय, पहिलं टार्गेट तुमचं हे असतं हा पॉइंट उचलून या प्लेन मध्ये पुट करणे. त्याने काय होईल बघा, 2x2 घ्या, वायच्या जागी 1 ठेवा आणि झेडच्या जागी -2 ठेवा, अँड दिस इज β = 0. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न असा समजून घ्यायचा ना की याच्या याला कितीही फिरवते आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. थोडे कमी क्वेश्चन करा पण चांगले करा, क्वालिटीचे क्वेश्चन्स करा, व्यवस्थित समजून घ्या. चला इकडे या आता. मग हा काय मिळेल तुमचा, 3 आणि 2 = 5, मायनस बघा हा +2α होईल, +β = 0. तुम्हाला एक रिलेशन मिळालंय. अच्छा, एक रिलेशन मिळालंय. अजून एक रिलेशन पाहिजे ज्यासाठी तुम्हाला अल्फा बीटाच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. दुसरं रिलेशन कुठून मिळेल, दुसऱ्या रिलेशनसाठी काय करायचं. एक वेक्टरचा एक कॉन्सेप्ट तुम्हाला इथे लागतो, तो हा सॉरी प्लेनचा. जेव्हा तुम्ही प्लेनचं इक्वेशन लिहिता, जेव्हाही तुम्ही प्लेनचं इक्वेशन लिहिता, जनरल प्लेनचं इक्वेशन हे असतं, x + by + cz + d = 0, हे असतं प्लेनचं इक्वेशन. म्हणजे तुमच्याकडे असा एक प्लेन आहे, ठीक आहे, ह्या प्लेनचं इक्वेशन झालं. तर या प्लेनला जो परपेंडिक्युलर वेक्टर असतो, परपेंडिक्युलर म्हणजे असा बाहेरचा, नॉर्मल म्हणतात त्याला, नॉर्मल. परपेंडिक्युलर म्हणजे काय, नॉर्मल, या प्लेनला नॉर्मल. असं समजा हा बाहेर आहे असा, म्हणजे या जो स्मार्ट बोर्ड दिसतोय तुम्हाला त्याला परपेंडिक्युलर मी प्लेन धरलाय असा, कळतंय का, हा प्लेन काय परपेंडिक्युलर टू द बोर्ड, आणि यालाच म्हणतात नॉर्मल टू द प्लेन. तर या नॉर्मलचं इक्वेशन काय असतं, हे ए बी सी जे दिसत आहेत ना तुम्हाला इथे, हे असतात तुमचे नॉर्मल, नॉर्मल टू द प्लेन, AI + BJ + CK, हे असतात नॉर्मल टू द प्लेन. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर टू द प्लेन. मग या प्लेनला परपेंडिक्युलर तुम्हाला एक दिलाय बघा, असा बाहेर काढतो मी, याला बाहेर कसा दाखवू, या प्लेनला परपेंडिक्युलर हे बघा इथे असा हा वेक्टर, असा समजून घ्या, असा बाहेर आलाय हा, आणि हा तुम्हाला दिलाय बघा, हा परपेंडिक्युलर आहे, हा कसा दाखवू सर, इकडे बघा, हा असा समजा, असा इथून घ्या, परपेंडिक्युलर आहे आणि परपेंडिक्युलर आहे, आणि याचं काय दिलंय तुम्हाला, ह्या वेक्टर दिलाय, व्हॉट इज दॅट वेक्टर, ए बी सी असतात म्हणजे एक्स वाय झेडचे कॉर्डिनेट, आणि ते एक्स वाय झेडचे कॉर्डिनेट काय आहेत, नीट बघा, ते आहेत 1 3 - α, काय आहेत 1 3 - α. म्हणजे याला लिहिताना असंही लिहिता येईल ना, याचा पोझिशन वेक्टर जर लिहायचं ठरवलं तर काय मिळेल, तो i + 3j - α k असा. म्हणजे हा वेक्टर, आणि आपल्याला माहिती आहे या लाईनला पॅरल आहे म्हणजे प्लेन मध्ये पॅरल आहे, हा आणि हा एकमेकांना परपेंडिक्युलर होती. अरे हा प्लेनला परपेंडिक्युलर नॉर्मल असल्यामुळे, आणि हा पॅरल टू द लाईन आहे, बी बार आहे हा तुमचा, आठवा, या दोघांचा डॉट प्रोडक्ट नेहमी 0 येणार आहे बिकॉज दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग परपेंडिक्युलर जर असतील तर हा तुमचा काय मिळणार आहे, 0 3i - 5j + 2k, याचा डॉट प्रोडक्ट घ्या कुणासोबत, i + 3j - α k, अँड दॅट इज इक्वल्स टू 0. कळतंय का, प्लेनला नॉर्मल काय असतो, हे ए बी सी प्लेनला नॉर्मल असतात, आणि हा प्लेनला पॅरल वेक्टर आहे. अरे हा बी बार आठवतोय ना, 3 - 5 - 2, आणि जर एक पॅरल असेल आणि एक परपेंडिक्युलर असेल तर दोघांचा डॉट प्रोडक्ट 0 होईल, याने काय फायदा होईल, 3 फायदा बघा, 5 3 15, आणि हा काय येईल -2α = 0, याच्यावरून तुम्हाला अल्फा मिळेल, आणि हे एक दुसरं रिलेशन आहे याच्यावरून तुम्हाला बीटा मिळेल, आणि अल्फा बीटाच्या व्हॅल्यूज तर आपल्याला फाईंड करायचं आहे. क्वेश्चन सॉल्व. अच्छा सर, एवढा त्रास असतो, असतो कधी कधी. सो दिस इज व्हॉट, -12, समजून घ्या आपण, व्यवस्थित जर समजून घेतलं तर इट इज व्हेरी व्हेरी फाईन. -2α काय येईल, हा -12 तिकडे गेला की +12, म्हणजे अल्फा काय झाला, -6. अच्छा, अल्फा इज -6, ठीक आहे, अल्फाची व्हॅल्यू मिळाली. सरीचं काय करू, याला इथून इथे ठेवा,
सो 5 × (-6+β) = 0 यावरून तुम्हाला बीटा मिळेल का? ऑफकोर्स मिळेल. हे काय मिळेल मग बघा, 5 आणि हे -12 + β = 0. 5 − 12 म्हणजे किती असतात? 7 ना, -7 आणि जर तिकडे गेले तर +7. सो अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. अल्फा इज -6 अँड बीटा इज 7. कॅल्क्युलेशन बरोबर आहेत, आय थिंक सो. चला, यू गॉट द व्हॅल्यूज ऑफ अल्फा अँड बीटा. नाव व्हॉट इज लाईक, काय विचारलंय आपल्याला? अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा प्लस बीटा स्क्वेअर. पुट करा मग व्हॅल्यू. क्वेश्चन सॉल्व. अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. अल्फाचा स्क्वेअर म्हणजे काय? -6 स्क्वेअर. अल्फाची व्हॅल्यू आहे -6, बीटाची व्हॅल्यू आहे 7 आणि बीटाचा स्क्वेअर म्हणजे 7 स्क्वेअर. सो 6 चा येईल 36, दिस इज -42 अँड दिस इज +49. 49 मधून 42 गेले, किती राहतात? बी येत आहे का? वाटायला लागलं आता. चला, 49 मधून 42 गेले, 9 मधून 2 गेले, किती राहतात? 7. यस सर, 7 राहतात. सो -7 आणि 36, सॉरी +7 राहतात आणि 36 + 7 किती येईल? 43. सो व्हॉट इज द ऑप्शन? ऑप्शन बी. बी फॉर बैंगन. यस, गायकवाड इज सेइंग ऑप्शन बी ट्रू. ओके ओके, व्हॉट इज ओके? ओके इज सेइंग ऑप्शन बी. ओके, हां, बट मी म्हणणार की तुमचं आन्सरपेक्षा तुम्ही ना याच्यावरती फोकस करा, प्रोसेसवरती फोकस करा, कॉन्सेप्ट लर्निंगवरती फोकस करा. हा एक चांगला प्रश्न आहे, लाईन आणि प्लेन मिक्स केलेला. सो दिस इज रिअली अ गुड क्वेश्चन. ठीक आहे, अच्छा, सो लेट्स गो हेट. ठीक आहे, जाऊया समोर. हां, यासाठी तुम्हाला अजून एक कॉन्सेप्ट माहिती असायला लागतं. जसं आपण जे कॉन्सेप्ट बघितलेत त्यामध्ये मी थोडं ॲड ऑन करतो. बघा, काय काय बघितलं होतं आपण लाईन आणि प्लेनमध्ये? लाईन बेसिकली आपण बघतोय, त्यात आपण बघितलं होतं की जेव्हाही तुम्हाला एक पॉईंट दिलेला असेल, एक पॉईंट दिलाय लाईनवरती, हां, एक पॉईंट दिलाय आणि जर याला पॅरलल वेक्टर दिला तर तुम्हाला लाईन लिहिता येते. आणि व्हॉट इज दॅट? ए प्लस लॅमडा बी. एवढं आपण बघितलंय. आणि हा झाला तुमचा वेक्टर फॉर्म. अच्छा, याचा कार्टेशियन फॉर्म काय असतो सर? कार्टेशियन फॉर्म असतो (x−a₁/b₁), (y−a₂/b₂), (z−a₃/b₃). आणि हे काय आहे तुमचा? ए म्हणजेच (a₁, a₂, a₃) आहे आणि बी म्हणजेच (b₁, b₂, b₃) आहे. तर हे असतो तुमचा पॅरलल वेक्टर वाले, म्हणजे DRS हा पॅरलल वेक्टर असतो लाईनला. आणि ए हा असा पॉईंट असतो जो लाईनला सॅटिस्फाय करतो किंवा लाईन त्यामधून पास होते, असा पॉईंट. ठीक आहे, अच्छा, हे दोन पॉईंट याला थोडंसं पॉज करूया. विल कम बॅक टू दिस टू पॉईंट. आधी हे संपवून टाकू ना. हा, याकडे या. 2023, 2022, 2021 प्रत्येक वर्षी विचारला जाणारा प्रश्न. हे सगळे क्वेश्चन इज व्हेरी हॉट क्वेश्चन्स, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. वेक्टरमध्ये याच्या बाहेर विचारल्या जात नाही. लाईनमध्ये लाईनचं फिजिकली जर तो लाईनचे इक्वेशन्स वगैरे विचारत असेल तर दीज आर द क्वेश्चन्स. ठीक आहे, तुम्ही कुठेही जा, याशिवाय पर्याय नाही आहे. दे आर PYQs. म्हणजे याच्यात काय करेल तो? नंबर्स वगैरे बदलेल. हा प्रश्न आता त्यांनी रिसेंटली मला वाटतं या 2-3 एक्झाममध्ये सेम प्रश्न विचारला. 23 मध्येच 2-3 वेळेस आला हा प्रश्न. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉईंट. मी काय म्हटलं होतं लाईनसाठी काय लागतं? अरे सर, आत्ता सांगितलं तुम्ही तेच. काय लागतं लाईनसाठी? काय लागतं एका लाईनला? एका लाईनला फक्त एक पॉईंट आणि एक पॅरलल वेक्टर लागतो, बस. एक लाईन आहे, त्याला एक पॉईंट लागतो आणि काय लागतो? एक पॅरलल वेक्टर लागतो, दॅट्स इट. लाईन तयार आहे तुमची, ए प्लस लॅमडा बी, राईट? एका लाईनचा अन्नवस्त्र निवारा आहे हा. काय लागतं? एक पॉईंट आणि एक पॅरलल वेक्टर. आणि तुम्हाला काय विचारलंय? इक्वेशन ऑफ लाईनच विचारलीय. पासिंग थ्रू अ पॉईंट. अरे पॉईंट दिलाय पण तुम्हाला. व्हॉट इज द पॉईंट? पॉईंट इज गिव्हन 1, 2, 3. अच्छा, म्हणजे सर ए मिळालाय. हा, अरे ए दिलाय म्हणजे आर बनायला लागलाय सर. कसा? इथे हे याचा पोझिशन वेक्टर लिहा ना. याचा पोझिशन वेक्टर म्हणजे (i+2j+3k) असणार सर, प्लस लॅमडा टाइम. फक्त बी काढायचा आहे सर आता. अँसर मिळालं. अच्छा, पण सर याने फायदा झाला का? काहीच फायदा नाही झाला. प्रत्येक ठिकाणी हा (i+2j+3k) प्रेझेंट आहे. बट ठीक आहे ना, आपण शिकतोय ना.
अच्छा सर, मग दुसरी गोष्ट, लाईनला पॉईंट लागतो, पॉईंट दिलाय मान्य, पण लाईनला हा पॅरलल वेक्टर भी लागतो ना सर, तो कसा काढणार? चला त्यासाठी काय प्रोसेस, पुढे काय दिलंय वाचायला लागेल थोडस, ठीक आहे वाचूया. पुढे काय दिलंय, अँड परपेंडिक्युलर, बघा ही जी लाईन आहे या पॉईंट मधून जाते असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे बाबा, पॉईंट मधून गेली. अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स, त्याचं म्हणणं आहे या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. तुमची जी लाईन आहे तिचं दोन लोकांसोबत भांडणं आहे, एक नाही, हिला पण परपेंडिक्युलर आहे, त्याला पण परपेंडिक्युलर. अच्छा, आणि आपल्याला काय पाहिजे? आपल्याला पॅरलल वेक्टर पाहिजे होता. कसा घ्यायचा? दोन लाईनच्या परपेंडिक्युलर मधून पॅरलल वेक्टर काढून कसा घ्यायचा असा प्रश्न आहे माझा. दोन लाईनच्या परपेंडिक्युलर मधून पॅरलल वेक्टर कसा काढून घ्यायचा हे नीट समजून घ्या. ही जी लाईन आहे तुमची ती दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे. दोन लाईन म्हणजे कोणत्या कोणत्या? इकडे बघा, एक एक लाईन ही दिली आहे. या लाईनचा हा आठवतोय तुम्हाला काय, हा 3-2-2. या लाईनचा 3-2-2 म्हणजे लाईन वनचा हा पॅरलल वेक्टर असणार आहे. अरे यार, हे समजतंय का? बघा, दिस इज इम्पॉर्टंट. आधी लाईन्स काढू, लाईन समजून घ्या. लाईन काय तुमच्या, इकडे घेतो गडबड नाही करत, नीट समजून घ्या व्यवस्थित कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट समजला की यासारखे सिमिलर क्वेश्चन्स आहे यार, चिल्लर आहे. हे बघा, ही एक लाईन आहे, ही आपली लाईन आहे समजा, जे आपल्याला ज्याचा आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. ए बार हा आपल्याला दिलेला आहे एक पॉईंट, आणि आपण शोधात आहोत कुणाच्या, बी बारच्या शोधात आहोत. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलंय? त्यांनी सांगितलंय की दोन लाईन दिल्या आहेत त्यांना, एक सोडून दोन. कशा आहेत त्या दोन लाईन? या आपल्या लाईनला परपेंडिक्युलर आहेत. अच्छा सर, अशा काढू का? काढणार राजा, काय फरक पडतो? या ज्या दोन लाईन दिल्या आहेत ना, याला मी L1 म्हणतो, याला मी L2 म्हणतो, आणि आपल्याला जी काढायची ती L म्हणतो. परपेंडिक्युलर आहे. मग या लाईन जर एकमेकींना परपेंडिक्युलर असेल, तर ही जी लाईन आहे बघ, ही ह्या परपेंडिक्युलर आहेत दोघांना, या लाईनला तुम्हाला पॅरलल वेक्टर काढता येईल का? हा, या लाईनचा पॅरलल वेक्टर म्हणजे हा असतो 3-2-2. अरे खालचा हा बी वाला, बी आहे ना, हा पॅरलल असतो. म्हणजे सर तुम्हाला असं लिहिता येईल इथे, हा पॅरलल म्हणजे हा काय होईल, हा होईल 3i + 2j - 2k. अच्छा, या लाईनचा बी पॅरलल काढता येईल का? या लाईनचा पॅरलल वेक्टर पण लिहिता येईल, आणि तो काय येईल तुमचा, दुसरा पकडा याच्या खालचा, 2-3, 1. 2i - 3j + 1. अच्छा, म्हणजे हा आणि हा हे दोन्हीही पॅरलल आहे. आपण तुम्हाला जो हवाय तो असा हवाय ना. अरे आपल्या लाईनला पॅरलल याल, विसरू नका, आपल्या लाईनला नका विसरू, या लाईनला पॅरलल हवाय ना. या लाईनला जर पॅरलल हवा असेल, या लाईनला पॅरलल, म्हणजे या दोघांचा जर तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेतला तर तुम्हाला तो मिळतो. अरे आठवतंय का, वेक्टरमध्ये दोन पॅरलल लाईन जर असतील, दोन पॅरलल वेक्टर जर असेल, तर त्यांचा जर तुम्ही क्रॉस घेणार असेल तर तुम्हाला परपेंडिक्युलर मिळतो. मग तुम्ही काय करायचं, हे दोन जे पॅरलल आहेत ना, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घ्या, तुम्हाला बी बार मिळतो, किंवा बी बारला पॅरलल, म्हणजे बेसिकली बी बारच आपल्यासाठी. म्हणजे काय करायचं, तर या लाईनमध्ये हे जे खाली दिसतायत ना, या दोघांचा काय करायचा, क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा, आणि तुम्हाला बी बार मिळेल. बी बार इज रेडी. सो तो कसा घेणार, IJK, हे फक्त समजून घेण्यासाठी, एकदा समजलं गेला फेकायचं बाजूला. ठीक आहे, 3-2-2, 3-2-2, दुसरा घ्या 2-3-1, बी बार काढून घ्या, बी बार आय, याला सॉल्व्ह करा. सो दिस इज व्हॉट, 2-6-j, याला सॉल्व्ह करा, हे उडाले. सो दिस इज 3, आणि -+4, अँड दिस इज +k. के साठी काय होईल, हे उडवा, म्हणजे 3-3, -9, -4, आणि हा तुम्हाला मिळाला बी बार. सो व्हॉट इज बी बार? 2-6 म्हणजे किती, -4. आय होप दिस इज फाईन. मायनस हा किती मिळेल, 7j, आणि हे किती, 7 आणि 4, 13, -13k, हा मिळाला तुम्हाला बी बार. आणि हा बी बार उचलून तुम्हाला इथे ठेवायचा. ए बार तर ऑलरेडी मिळाला होता, लॅम्बडा, आणि हा बी बार. सर याची काही गरज आहे का? अरे नाही राजा, हे समजण्यासाठी आहे, क्वेश्चन एवढाच आहे, क्वेश्चन खूप इझी आहे, समजून घ्या. राईट, क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, थोडा वेळ लागला तर चालेल. ठीक आहे, सो यू गॉट द बी बार नाव. सो वॉट वी हॅव टू डू विथ दिस, ऑप्शन मॅच करून बघा, -4, -4 या दोन मध्ये, हा पण -7 आहे, म्हणजे हा पण -7, म्हणजे ऑप्शन सी इज करेक्ट.
कळतंय का? सो विच ऑप्शन इज करेक्ट? ऑप्शन सी, बिकॉज हा बी बार आहे आणि हा ए बार आहे आणि इक्वेशन काय असते, ए बार प्लस लॅम्बडा बी बार. प्रश्न फक्त बी बारचा होता, पॉईंट दिला होता आणि बी बार कसा काढायचा ऍज अ सेट. आता याच्यासारखा जर क्वेश्चन असेल ना, मी एवढं एक्सप्लेन नाही करणार, मी तुम्हाला लगेच सांगणार बी बार कसा फाइंड आउट करायचा. ठीक आहे, रेडी फॉर द नेक्स्ट क्वेश्चन? ओके, लेट्स गो अहेड. याला थोडंसं पॉज करा एकच मिनटं. हा तसाच आहे का? नाही, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन थोडं बाजूला आहे. बघा, सेम प्रश्न आहे 2023 मध्ये आणि 2022 मध्ये असाच प्रश्न होता. दुसरा प्रश्न आहे, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट. बघा, एक पॉइंट दिलाय, पॉइंट तुमच्याकडे ऑलरेडी आहे, -1, 3, -2 आणि परपेंडिक्युलर टू ईच ऑफ द लाईन, या दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे काय? बघा, तुम्हाला जर इक्वेशन लिहायचं झालं, तुम्हाला दोन्ही इक्वेशन लिहिता येईल, वेक्टर फॉर्मही लिहिता येईल आणि कार्टेशियन फॉर्मही लिहिता येईल. पण आपल्याला जो इथे विचारला आहे तो यावेळेस कार्टेशियन फॉर्म एंड नॉट द वेक्टर फॉर्म. जर वेक्टर फॉर्म काढायचा ठरला असतं याचं, तर काय करायला लागलं असतं? तर तुम्हाला आर बार इज इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी बार करायला लागलं असतं. अच्छा, म्हणजे काय मग ए बार काय तुमचा? ए बार म्हणजे दिलेला पॉईंट. ओके, आणि बी बार म्हणजे काय? बी बार म्हणजे 1, 2, 3 आणि -3, 2, 5 या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट. कळतंय का? आणि तुम्हाला त्यानुसार काय मिळेल? मग ए पण मिळेल, बी पण मिळेल. याला सॉल्व्ह करायला आता 30 सेकंद सुद्धा नाही लागत. आता जर तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर 30 सेकंद सुद्धा नाही लागत. आणि तुम्हाला जर एकदा वेक्टर फॉर्म मध्ये मिळाला तर आपल्याला माहिती आहे त्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये कसं कन्व्हर्ट करतात. म्हणजे तुम्ही तसंही करू शकता, दॅट कॅन बी वन वे. वेक्टर फॉर्म मधून कार्टेशियन फॉर्म मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं, वी नो. किंवा एखादा म्हणेल, सर डायरेक्टच कार्टेशियन फॉर्म काढू ना. ओके, मग डायरेक्ट कार्टेशियन फॉर्म काय असतो? बघा, जर तुम्हाला एखादा पॉईंट दिलेला असेल, काय पॉईंट आहे, A1, A2, A3 आणि तुम्हाला एक पॅरलल वेक्टर लागतो. अरे, पॉईंट आणि पॅरलल वेक्टर यार, राईट? तर कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन काय असतं? X - A1 / B1, X - A2 / B2 आणि X - A3 / B3 असं असतं. अच्छा, A1, A2, A3 काय? A1, A2, A3 हा पॉईंट आहे. मग पॉईंट दिलाय का आपल्याला? हो. काय? -1, 3, -2. मग कम्पेअर करा, A1, A2, A3 हा काय दिलाय? -1, 3, -2. जर कम्पेअर केलं तर काय होईल? बघा, A1 = -1 मिळेल, A2 = 3 मिळेल आणि A3 = -2 मिळेल. मिळाले का A1, A2, A3? कम्पेअर करा, कम्पेअर करा, कम्पेअर करा. डायरेक्टही करू शकता. कम्पॅरिझन झालं, कम्पेअर केल्यावर काय करायचं? हे सगळे पॉईंट उचलायचे आणि इथे पुट करायचे B1 कुठे? A1, A2, A3 च्या जागेवर. अच्छा, लेट्स स्टार्ट. हे जाऊ द्या, हे मागच्या प्रश्नासारखंच. हा, जर हे विचारलं तर काढता आलं पाहिजे. यासारखे प्रश्न आहेत आणि असणार. जर तुम्हाला इथून दोन प्रश्न मिळाले तर इट्स अ व्हेरी बिग थिंग. 3 पैकी 4 पैकी 2 प्रश्न इथून मिळतील, लाईन आणि प्लेन मधून. सो दिस इज इम्पॉर्टंट. चला, काय करायचं मग? पुट द पॉइंट्स. किंवा ठीक आहे, पॉईंट्स पुट करू नंतर आधी बी वन बी टू बी थ्री काढून घेऊ ना. कसे काढायचे? B1, B2, B3 म्हणजे काय? बी बार काढायचा आहे. आणि बी बार कसा काढतात? अरे माहिती, आत्ता डोकं लावलं ना एवढं. काय करायचं? अरे राजा, याचा आणि याचा क्रॉस प्रोडक्ट खाली जे दिसत आहे त्यांचा, तर तो काय? पहिला आहे 1, 2, 3, दुसरा आहे -3, 2, 5 यांचा क्रॉस प्रोडक्ट घ्या. सो व्हॉट इज द क्रॉस प्रोडक्ट? आय. दिस इज 10 - 6 म्हणजे 4. मायनस जे हा उडाला, होडाला. दिस इज 5 + 9, 9 + 5 म्हणजे 14 प्लस के बार हे उडाले म्हणजे दिस इज 2 अँड देन दॅट इज 6. 2 and 6, 8. आय होप माय कॅल्क्युलेशन्स आर करेक्ट. ठीक आहे, चला, एक्स मायनस करेक्ट असणार आहे, डोंट वरी, एवढी नका टेन्शन घेऊ. A1 जागेवर कोण ठेवायचा? पॉईंट पुट करायला सुरुवात करा. आता सगळे पॉईंट्स मिळाले. एक आहे तुमचा X - A1 जागेवर -1 ठेवायचा आहे. हा, मग -1 ठेवला. Y - A2 जागेवर कोण ठेवायचा आहे? 3. आणि Z - A3 जागेवर कोण ठेवायचा आहे? -2 ठेवायचा आहे. इथे गडबड नका करू. हा,
ठीक आहे. सिद्धांत इज सेइंग ए, ओके, डिवाइडेड बाय, नाउ ट्राय दिस, दिस इज व्हाट, 4 मायनस 14 8, 4 लिहून घ्या, 4 मायनस 14 8, आणि याला काय लिहिता येईल, हा तुमचा एक्स मायनस मायनस प्लस 1, वाय मायनस 3 आणि झेड प्लस 2, आणि खाली काय दिसतंय, 4 मायनस 14 अँड 8. अच्छा सर, असा ऑप्शन तर कुठेच दिसत नाहीये हो. अरे वरचं तरी बघा, ऍटलिस्ट वरचं कुठे मॅच होत आहे, पहिल्या दोन ठिकाणी मॅच होत आहे सर. ओके, मग डिनॉमिनेटरचं काय करायचं? अरे मी काय सांगितलं होतं, हा वेक्टर जो आहे हा पॅरलल आहे ना. अरे बी बार काय काम करतो, पॅरलल आहे ना, हे समजून घ्या, इम्पॉर्टंट आहे. बी बार हा लाईनला पॅरलल आहे, एक लाईन आहे, एक पॉइंट आहे, आणि हा बी बार आहे. तर बी बारचा मल्टिपल जर घेतला तर तो बी पॅरलच असेल ना, हे सगळे चालतात आपल्याला, पॅरलल असणार आहे. अभिजित बी, येस करेक्ट, हे पॅरलल सगळे चालतात आपल्याला, पॅरलल सगळे चालतात, म्हणजे याला जर 2 ने डिवाइड केलं तरी काही हरकत नाही. बघा सगळे इव्हन नंबर सर, मग 2 ने डिवाइड केल्यावर इथे काय राहील, 2. किंवा एखादा म्हणेल सर इथे 2 ने डिवाइड करून घेऊ ना, हा सगळ्यांना 2 ने डिवाइड करा, काय फरक नाही पडत. म्हणजे हा काय मिळेल, 2 7, अँड दिस इज 4, म्हणजे 2 - 7 - 4 जिथे असेल ते तुमचं करेक्ट आन्सर आहे, 2 - 7 - 4. सो ऑप्शन बी, येस सिद्धांत, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, ठीक आहे, नो प्रॉब्लेम बेटा, चुकीतूनच माणूस शिकतो. मी नेहमी मुलांना सांगत असतो, सगळ्यात ब्युटिफुल नोटबुक जर कोणाची असेल मॅथ्समध्ये म्हणा किंवा कोणत्याही विषयामध्ये म्हणा, तर ज्या बी नोटबुकमध्ये सगळ्यात जास्त खाडाखोड असेल ती सगळ्यात ब्युटिफुल नोटबुक असते. सायन्स शिकण्याचा हा एकमेव वे, यू शुड हॅव एन नंबर ऑफ मिस्टेक्स अँड यू शुड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स, ठीक आहे. चलो So it's fine, right? So how to find out this now? Again, it was a pretty simple and same question on the same line. ठीक है? अजून असा क्वेश्चन आहे का आपण बघूया. दोन पॉइंट वाले थे, ठीक है? 2 पॉइंट से काय करायचं, that we will see. Okay, हा क्वेश्चन जो है ना, हा परत सेमच प्रश्न आहे. बघा 2023 चाच प्रश्न आहे. एक लाईन दिली आणि दोन लाईन दिल्या आणि त्यांनी काय विचारलंय, देन द युनिट वेक्टर. मी काय म्हणतो, युनिटला थोडा वेळ मारा गोळी, युनिटला नका डोक्यात लावू. देन त्यांनी काय विचारलंय, व्हेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ द लाईन्स. अच्छा, दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर व्हेक्टर, म्हणजे काय करायचंय, काहीच नाही करायचंय, 3 1 2 आणि 1 2 3 क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे फक्त, दॅट्स इट, क्वेश्चन सॉल्व. हा मग आता क्वेश्चन सॉल्व्ह झाला, ज्याला सॉल्व्ह करता येईल ते सॉल्व्ह करा आणि पळा. हा पण ज्याला समजून घ्यायचं की सर असं का झालंय, त्यांनी एक समजून घेऊ शकता. बघा ही लाईन L1 आहे तुमची, दिस इज लाईन L1, आणि ही समजा एखादी कोणती एक लाईन आहे, लाईन L2, काढू शकतो आपण असा, नो प्रॉब्लेम. ही जी लाईन L1 आहे ही कुठून पास होते, -1 - 2 - 1 मधून, म्हणजे याच्यावर एक पॉईंट असणार आहे, -1 - 2 - 1, या लाईनवर एक पॉईंट असणार आहे, 2 - 2 - 3, हा एक पॉईंट आहे, 2 - 2 - 3. या लाईनला पॅरलल वेक्टर आपल्याला माहिती आहे, बी बार, तो काय असणार आहे, तर हे खालचा आहे, 3 1 2, म्हणजे लिहिताना याला कसं लिहिता येईल, 3 1 2 जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याला आपण असं करू शकतो, बघा 3 1 2, आणि या लाईनला पण एक पॅरलल वेक्टर असेल आणि त्याला कसं लिहिता येईल, 1 2 3 1 2 3. आणि तुम्हाला काय विचारलंय, तुम्हाला एक वेक्टर विचारलाय जो परपेंडिक्युलर आहे दोन्ही लाईनला. अच्छा, दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर म्हणजे कसा? अरे हा कॉन्सेप्ट बघा, वेक्टर मध्ये रिपीट होतो आणि इथे 1000 वेळेस रिपीट होतो. दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर म्हणजे असा, आणि दोघांनाही परपेंडिक्युलर म्हणजे B1 आणि B2 परपेंडिक्युलर, आणि यांना परपेंडिक्युलर जर दोघांनाही काढायचं असेल तर दोघांचाही क्रॉस प्रोडक्ट घ्यायला लागतो. म्हणजे काय, म्हणजे बघा दोघांनाही परपेंडिक्युलर वेक्टर कसा काढतात. सो परपेंडिक्युलर वेक्टर याला कशाने U ने डिनोट करू आपण. अरे इकडे कुठे गेला, हा परपेंडिक्युलर वेक्टर, लेट्स डिनोट दिस वेक्टर विथ U. मग कसा फाइंड आउट करणार, हा IJK, आणि हा बघा बी आणि हा बी, याचा B1 म्हणा याचा B2 म्हणा, दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा, 3 1 2, आणि ते काय घ्यायचा, 1 2 3. अच्छा पण सर युनिटचं काय हो, अरे आलेल्या वेक्टरला युनिट वेक्टरमध्ये कन्वर्ट करणे, आणि हे सगळे वेक्टर युनिटमध्ये कन्वर्ट केलेले आहेत ऑलरेडी, त्याच्यामुळे फक्त वरचंच बघा, खाली बघू बी नका, 5√3 कडे. चला यू बार काय मिळेल, येस ऑप्शन ए, सिद्धांत इज सेइंग ए, अभिजित सेइंग बी. ओके बघा याला सॉल्व तर करा, हे उडाले, तर दिस इज 3 - 4 म्हणजे -1. अच्छा ए आणि बी दोघांमधून एक ट्रू असणार आहे,
सी आणि डी उडाला कारण इथे प्लस वन आहे, प्लस वन आहे, आपल्या इथे मायनस वन आलाय. हे पकडा, हे पकडा, मायनस जे होईल. ठीक आहे, मायनस जे, नाईन मायनस टू, नाईन मायनस टू म्हणजे काय, सेवन. दुसरा पण मायनस सेवन आहे आणि हा फक्त बी मध्येच आहे, पूर्ण काढण्याची गरजही नाही आहे. अरे क्वेश्चन सॉल्व, हे तर सांगितलं म्हणून नाही, त्याला एक मिनिट, एक मिनिट खूप झाला रे. तुम्हाला कळत आहे का, तुम्ही जर पी वाय क्यू व्यवस्थित प्रॅक्टिस केली ना तर तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन हँडल करू शकता. काय मिळालं बघा ना, मायनस वन आय, मायनस सेवन जे, फक्त एक ऑप्शन आहे ज्याच्यात असं आहे. आणि पुढे जो मिळणार आहे तुम्हाला तो काय मिळणार आहे, दॅट इज गोइंग टू बी के साठी ट्राय करा होतं, सिक्स मायनस वन म्हणजे फाईव्ह के. अच्छा, म्हणजे फाईव्ह के हा मिळाला तुम्हाला वेक्टर. पण सर आपल्याला तर युनिट वेक्टर मिळाला विचारला होता, मग यू कॅप काढून घेणार राजा, यू बारला मॅग्नेट्यूडने डिवाइड कर. यू बार तुमच्याकडे आहे म्हणजे वरती जो आहे तो यू बार आहे, मॅग्नेट्यूड काय येईल तर याचं मॅग्नेट्यूड येतं फाईव्ह रूट थ्री. कसं काढतात सगळ्यांना माहिती आहे, वेक्टर नंतर लाईन अँड प्लेन असतं. वेक्टर जर तुम्ही बघितलं नसेल तर एकदा व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, वेक्टरचे सात क्वेश्चन्स असतात, सहा ते सात क्वेश्चन्स, इट्स अ बिग वेटेज. आणि तिथेच लाईन आणि प्लेनला पण एक छान वेटेज आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जास्त करू नका, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा एखादा क्वेश्चन असतो, एक दुसरा क्वेश्चन. त्यामुळे मला वाटतं तुम्ही तुमची एनर्जी खर्च केली पाहिजे लाईनमध्ये, तुम्ही तुमची एनर्जी खर्च केली पाहिजे वेक्टरमध्ये, आणि तुम्ही तुमची एनर्जी खर्च केली पाहिजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये. या तीन गोष्टी इथे खूप इम्पॉर्टंट आहेत, राईट, लाईन, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि वेक्टर. एल पी पीचा एक प्रश्न असतो, तो केला पाहिजे कारण ते इझी आहे. ठीक आहे, बाकी मॅथमॅटिक्स वनमध्ये मॅट्रायसेसचे दोन आणि लॉजिकचे दोन क्वेश्चन्स असं असतात. मॅट्रायसेसचे कधी कधी तीन प्रश्न विचारतात. तर एवढं जर तुम्ही केलं तर तुमचं एम वन संपतं. एम टू इज अगेन एन इम्पॉर्टंट, डिफरेन्शियल इक्वेशन व्यवस्थित करा, डेफिनाईट इनडेफिनाईट इंटिग्रेशन व्यवस्थित करा, बायनॉमियल थेरमचा एक प्रश्न असतो, राईट, अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे दोन प्रश्न असतात, ते पण इझी असतात. अशा प्रकारे तिथून तुम्हाला तीन प्रश्न अजून मिळतात, राईट. आणि अकरावीला जास्त वेळ देऊ नका बरं का, दहा दिवस राहिले, दहा दिवस देऊच नका कारण दहाच प्रश्न आहे, राईट. अकरावीचं थोडंसं तेवीसचे क्वेश्चन्स बघून घ्या फक्त, तेवीसचे काय काय क्वेश्चन्स आहे तेवढंच करायचं अकरावी, जास्त डोकं नाही लावायचं अकरावीला, राईट. दहा क्वेश्चनसाठी किती डोकं लावणार हा तुमचा प्रश्न राहिला. ठीक आहे, मग याचा अर्थ सोडून बी द्यायचं का, नाही, फक्त 2023 चे प्रश्न करा आतापर्यंत विचारलेले. प्रत्येक युनिटवरती तुम्हाला 10-10 प्रश्न तरी मिळतील, सध्या वेळ नाही आहे त्यामुळे तेवढं करा. जर तुम्हाला अजून वेळ मिळाला तर 22 चे सुरू करा, मग 21 चे करा. जर 3 वर्षाचे केले तर मग 11वी तुमचं परफेक्ट होऊन जातं. बघा 11वीला सोडू नका, इथेच कट ऑफ थोडासा चेंज होतो. कोणतंच युनिट सोडायचं नसतं, कधीच माहिती नसतं की कोणत्या युनिटमधून कठीण प्रश्न येईल आणि कोणत्या युनिटमधून डिफिकल्ट. जेव्हा तुम्ही 2023चे सगळे क्वेश्चन हाताळायला घ्याल ना या युनिटचे, तेव्हा तुम्हाला कळेल की काही क्वेश्चन एकदम चिंदी आहेत सेम युनिटमधल्या, आणि काही क्वेश्चनमध्ये खूप स्ट्रगल करायला लागतंय. असं होतं ना, राईट, सेम 2023चाच एकच युनिट, पण असं होतं. म्हणजे कधी कधी असं होतं की लाईन आणि प्लेन तुम्हाला कळलं दोन प्रश्न येणार आहे, तर असं होऊ शकतं एखाद्या वेळेस दोन्ही प्रश्न कठीण आले. आणि जे तुम्हाला खूप नेहमी कठीण वाटतं, समजा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, आणि काय पता चला की उसके सब सारे क्वेश्चन्स बहुत आसान थे. त्यामुळे कोणतंच युनिट सोडून नाही जायचं, कधी कोणत्या युनिटवर कोणता प्रश्न किती सोपा असेल हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे पी वाय क्यू व्यवस्थित करणे आणि काहीही न सोडणे, दिस इज द सेम. ठीक आहे, फक्त किती लेवलपर्यंत करायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणजे काय, म्हणजे 11वीचं जास्त बी नका ताणू ना, करापच वरती वरती करा. ठीक आहे, चलो बेटा आगे बढते हे. शॉर्टेस्ट डिस्टन्स कडे आलोय आपण, ठीक आहे, याच्याकडे नंतर येऊ. दुसरा पॉइंट आपण जो समजून घेतो आज तो समजून घेऊया. ठीक आहे, मग आता जमेल, काय म्हटलं होतं मी, हा याच्याकडे येणार आपण. काय म्हटलं होतं मी की लाईनला काय हवंय, लाईनला एक पॉइंट हवाय आणि एक पॅरलल वेक्टर हवाय. लाईनला दोनच गोष्टीची डिमांड आहे, नंतर तुम्हाला लाईनचं इक्वेशन लिहिता येतं. मग एक पॉईंट दिलेला असतो, दुसरा तो लपवतो, एक पॉईंट सहज देऊन टाकतो. फक्त जो पॅरलल वेक्टर ना, कधी कधी काय म्हणतो, मग या दोन लाईनला परपेंडिक्युलर असणारी ती लाईन आहे, मग तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट घेऊन काढायला लागतं किंवा असं काहीतरी बरंचसं. म्हणजे थोडंसं बी बार जो आहे तुमचा लपवलेला असतो, तो तुम्हाला शोधायचा असतो फक्त, बस लपंडावचा खेळ आहे नुसता. चला समोर जाऊया. 52 द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट वेअर द लाईन पासिंग थ्रू पॉईंट अँड पॉईंट अँड क्रॉसिस द एक्स झेड प्लेन आर. थोडासा भीतीदायक प्रश्न वाटतोय, बट दिस इज इझी वन, डोंट वरी. अच्छा, मग काय करता येईल, पहिलं थोडीशी थिअरी समजून घ्या जी गरजेची इथे.
दोन पॉइंट जेव्हा तुम्हाला दिलेले असतात, बघा एखादी लाईन आहे, एखाद्या लाईन साठी जर ए आणि बी असे दोन पॉइंट जरी दिलेले असेल ना तरी सुद्धा काम होतं. आता आपण काय बघितलं, लाईन साठी एक पॉइंट आणि एक वेक्टर असला पाहिजे. आतापर्यंत जे आपण बघितलं ते हे होतं, अरे हा पॉइंट नंबर वन, एक पॉइंट आणि एक पॅरलल वेक्टर जर दिलेलं असेल तर आपलं काम होतं आणि लाईनचं इक्वेशन तुम्हाला लिहिता येतं. ते काय असतं, ए प्लस लॅम्बडा बी. अच्छा सर, हे नाही विसरणार आम्ही, हे विसरू नका. आणि याचाच कार्टेशियन फॉर्म असतो. व्हॉट इज दॅट? एक्स मायनस ए वन अपॉन बी वन, एक्स मायनस ए टू अपॉन बी टू अँड एक्स मायनस ए थ्री अपॉन बी थ्री. हा झाला तुमचा कार्टेशियन फॉर्म. अच्छा मग इकडे काय असतं सर? इकडे पण तुम्हाला वेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म दोन्ही असतात. म्हणजे दोन पॉइंट जर दिलेले असतील तरी सुद्धा तुम्हाला लाईनचं इक्वेशन फॉर्म करता येतं, वेक्टर फॉर्म मध्ये सुद्धा आणि कार्टेशियन फॉर्म मध्ये सुद्धा. सर कोणता कधी वापरायचा हो? अरे राजा, दोन पॉइंट दिले तर दोन पॉइंटचा वापरायचा, पॉइंट आणि पॅरलल वेक्टर दिला तर पॉइंट आणि पॅरलल वेक्टरचा वापरायचा. सिंपल आहे ना, जे दिलंय त्यानुसार प्रोसीड करायचं, त्यामुळे याचं काही टेन्शन नाही घ्यायचं कोणता कधी यूज करायचा अँड ऑल. सो दिस इज व्हेरी सिम्पल थिंग. ओके, सो कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट वेअर द लाईन अँड लाईन क्रॉसेस द एक्झेड प्लेन. बट ठीक आहे, हे तर बाजूला राहू द्या, आधी लाईन तर काढून घेऊ, लाईन तर काढून घेऊ. ठीक आहे, मग लाईन कशी काढणार? दोन फॉर्म आहे, एज आय सेड. पहिला, याचा पोझिशन वेक्टर आहे समजा ए बार, याचा पोझिशन वेक्टर आहे समजा बी बार. तर इथे आर बार काय असतो? ए बार प्लस लॅम्बडा बी मायनस ए बार. सर प्रूफ? अरे प्रूफ नको यार, सीईटी मध्ये कशाला प्रूफ हवा आहे तुम्हाला. सो दिस इज द वेक्टर फॉर्म, दिस इज द वेक्टर फॉर्म ज्यामध्ये तुम्हाला दोन पॉइंट दिलेले असतात. आता हा ए प्लस लॅम्बडा बी नसून ए प्लस लॅम्बडा बी मायनस ए. अच्छा मग कार्टेशियन फॉर्म काय? कार्टेशियन फॉर्म मध्ये तुम्हाला हे पॉइंट्स माहिती असली पाहिजे. जसं ए वन आहे, ए वन ए टू ए थ्री म्हणा याला, आणि याला म्हणा बी वन बी टू बी थ्री. हे दोन पॉइंट आहे. कार्टेशियन फॉर्मचं इक्वेशन कसं लिहिणार जर दोन पॉइंट दिलेले असतील तर? राईट, जनरली याला लिहिताना असं बी लिहितात. ए जो आहे तुमचा तो असतो एक्स वन एक्स वन वाय वन झेड वन. काय लिहितात लक्षात ठेवण्यासाठी, हे हा वे थोडा इझी पडतो. एक्स वन वाय वन झेड वन. आणि पॉइंट बी जो आहे तुमचा किंवा बी बार जो आहे तो कसा लिहिता येईल? एक्स टू वाय टू झेड टू. आणि याचा कार्टेशियन फॉर्म काय? दोन पॉइंट ना कोणती, जसे हे बी यावरूनही तुम्हाला बनवता येईल, बट दिस इज हँडी. हे थोडीशी सवय असते आपल्याला असं लक्षात ठेवण्याची. ते काय असतं? एक्स मायनस एक्स वन, एक्स टू मायनस एक्स वन, राईट, दिस इज इक्वल्स टू वाय मायनस वाय वन, वाय टू मायनस वाय वन. बघा पॅटर्न आहे, एक्स वन एक्स वन, वाय वन वाय वन, आणि खाली झेड मायनस झेड वन अपॉन झेड टू मायनस झेड वन. बघा हा पॅटर्न असतो, राईट. हा पॅटर्न जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तुम्हाला कळतं. आणि याला लक्षात ठेवण्याची अजून एक सिम्पल मेथड आहे. बघा सिम्पल मेथड काय, तुम्हाला माहिती आहे की एखादी लाईन जर दिलेली असेल तर तुम्हाला त्याचा पोझिशन, तुम्हाला जर हे काढता येतो का, वेक्टर काढता येतो का लाईन पासिंग थ्रू टू पॉईंट, तो काय असतो? ए बी बार जर तुम्ही काढायचा ठरवला तर तो बी मायनस ए बार मिळतो. बी मायनस ए बार म्हणजे काय? यातून हा सबट्रॅक्ट करायचा. बघा डिनॉमिनेटर हे तुमचं म्हणजे काय? एक्स थ्री मायनस एक्स वन, वाय टू मायनस वाय वन, झेड टू मायनस झेड वन. हे बघा डिनॉमिनेटर. आणि न्यूमरेटर काय? न्यूमरेटर एक पॉईंट घ्यायचा यातला, कोणताही दोन पॉईंट मधला एक पॉईंट उचलायचा. सो व्हॉट इज दॅट पॉईंट? एक्स वन वाय वन झेड वन. म्हणजे आणि जर या फॉर्ममध्ये जर बनवायचं झालं तर बघा एक्झाम्पल म्हणून प्रॅक्टिस होईल हे लक्षात द्या. इथे जर असं बनवायचं झालं तर काय येईल? बघा मी काय म्हटलं होतं, खाली काय येतं ते आधी नोट करा. खाली काय येतं? खाली या दोघांचा डिफरन्स आहे. म्हणजे काय? बी वन मायनस ए वन, देन बी टू मायनस ए टू, अँड देन बी थ्री मायनस ए थ्री. अच्छा आणि वरती काय? एक पॉईंट घेऊन चला, हा ए वन ए टू ए थ्री सबट्रॅक्ट करा. एक्स मायनस ए वन, वाय मायनस ए टू, झेड मायनस ए थ्री. मिळाला तुम्हाला कार्टेशियन फॉर्म, व्हेरी सिमिलर टू युअर प्रिव्हियस कार्टेशियन फॉर्म. तो काय असतो? एक्स मायनस ए वन, वाय मायनस ए टू, झेड मायनस ए थ्री. वरती ए सबट्रॅक्ट करायचा आणि खाली तुम्हाला ऑलरेडी एक पॅरलल वेक्टर दिलेला असतो म्हणून बी वन बी टू बी थ्री घ्यायचं. पण इथे पॅरलल वेक्टर दिलेला नसतो पण आपल्याला काढता येतो. बी मायनस ए जर तुम्ही केलं तर पॅरलल वेक्टर मिळतो. म्हणजे पॉईंट आणि पॅरलल वेक्टर तेच आहे. परत हे सगळे प्रूफ एकमेकांशी लिंक आहे, दॅट यू कॅन हॅव, राईट. ओके, सो हाऊ टू डील विथ दिस देन?
यासोबत कसं डील करायचं, ठीक आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. मग हा क्वेश्चन आहे तोच आहे बघा, द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट वेअर द लाईन थ्रू द पॉइंट अँड पॉइंट, या दोन पॉइंट मधून पास होणाऱ्या लाईनची गोष्ट चालली आहे. मग आपण आधी लाईन काढून घेऊ ना, दोन पॉइंट मधून पास होणारी लाईन काढून घेऊ आणि मग आपण विचार करू की हे एक्स झेड प्लेन म्हणजे नेमकी काय भानगड आहे. सध्या नका डोकलाव, एक्स झेड प्लेन मध्ये काय असतं, वाय झिरो असतं, एवढंच आहे. अच्छा, लेट्स रिमूव्ह दिस. हे काढून टाकू, फॉर्म्युला ठेवूया, फॉर्म्युला तुम्हाला हेल्प करेल, ठीक आहे. दिस इज द इझिएस्ट क्वेश्चन, फक्त समजून घेण्याची गरज आहे, समजूनच घेत नाहीत मुलं, तेवढाच प्रॉब्लेम आहे फक्त. चला कुणी बघेल, ट्राय करून बघता हा प्रश्न, लाईनचं इक्वेशन तर फॉर्म करा, लगेच कळेल तुम्हाला. ट्राय टू फॉर्म द इक्वेशन ऑफ लाईन. यस अभिजीत, सिद्धांत, गायकवाड, ट्राय करा बघा जमतंय का. चलो आय एम गोइंग टू हेल्प, डोंट वरी. ठीक आहे, आपल्याला कार्टेशियन फॉर्म काढून घेऊ, इझी वाला आहे. मी काय सांगितलं होतं, दोन पॉईंट दिले बघा, व्हॉट आर द पॉईंट्स, 3, 4, 1 आणि दुसरा पॉईंट काय, 5, 1, 6 या दोन मधून पास होणाऱ्या लाईनची गोष्ट चालली आहे. एकाला जर A1, A2, A3 म्हटलं तर हा काय होईल, B1, B2, B3. आणि मी काय म्हटलं होतं, लाईन घेताना काय करायचं, अरे काय फॉर्म्युला गिर मला कशाला लागतोय, B1 - A1 हवाय. B1 - A1 म्हणजे 5 - 3, B2 - A2 म्हणजे 1 - 4 - 3, B3 - A3 म्हणजे 6 - 1 - 5 मिळाला डिनॉमिनेटर. दिसतंय का, अरे हे राजा फॉर्म, लाईनचं इक्वेशन दोन पॉईंट दिले की असं बनवायचं. आणि दुसरं काय, एक पॉईंट पकडा, जसा हा पहिला पॉईंट आहे हा पकडा, म्हणजे हा X - 3 Y - 4 Z - 1 मिळाली लाईन. दोन पॉईंटचं कार्टेशियन फॉर्म मध्ये जर लाईन कन्वर्ट करायची असेल तर ती अशी असते. अच्छा, बट या लाईन मध्ये काय म्हटलंय, लाईन मध्ये त्यांनी म्हटलंय की जी लाईन तुम्हाला मिळाली आहे ना, हा या लाईन मध्ये दिस लाईन क्रॉसेस द एक्सझेड प्लेन, एक्स झेड प्लेनला क्रॉस करते. तर 2D मध्ये समजून घ्या, एखादी लाईन जेव्हा वायला क्रॉस करते, असं मी म्हणतो वायला क्रॉस करते, बघा ही लाईन वायला क्रॉस करते, तर जेव्हा ती वायला क्रॉस करते तेव्हा एक्सची व्हॅल्यू काय असते हो, जेव्हा वायला क्रॉस करते तेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 असते. अरे हा पॉईंट 0, समथिंग असेल. अच्छा, म्हणजे वायला क्रॉस करते तर एक्स 0 असतो, मग एक्स झेडला जर क्रॉस करत असेल तर कोण राहिला, वाय राहिला, म्हणजे वाय 0 होईल. अरे वायला क्रॉस करते तर राहिलेला कॉर्डिनेट 0 असतो, मग एक्स झेडला जर क्रॉस करत असेल तर राहिलेला कॉर्डिनेट कोणता आहे, वाय, आणि तो काय असणार आहे, 0. म्हणजे फक्त तुम्हाला वाय इक्वल टू 0 टाकायचा यामध्ये, दॅट्स इट. X - 3/2 वायच्या जागेवर 0 टाका आणि Z - 1/5, आणि तुम्हाला काय विचारलंय, कोऑर्डिनेट म्हणजे एक्स वाय आणि झेड विचारलाय, त्यातला वाय तर 0 आहे आणि तुम्हाला काय हवाय, मग एक्स काय असेल आणि झेड काय असेल आणि तिघांचं मिळून कोऑर्डिनेट बनवाय. क्वेश्चन सॉल्व्ह कसा करता येईल बघा, पहिले दोघं पकडा, X - 3/2 - कॅन्सल, म्हणजे हा 4/3, हा 2 जर तिकडे गेला तर काय मिळेल, X - 3 8/3, हा 3 पण तिकडे जाऊ द्या, म्हणजे एक्स काय मिळेल, 8/3 + 3, याला जर सॉल्व्ह केलं तर किती, 9, 16, म्हणजे 17/3, एक्स मिळाला 17/3, वाय 0 आणि झेड या दोघांना कम्पेअर करून सॉल्व्ह करा, म्हणजे हा परत 4/3 = Z - 1/5, 5 × 20, 20/3 = Z - 1, तो जर इकडे आणला प्लस तर 3/3 म्हणजे 23/3. अरे हे कॅल्क्युलेशन बघून घ्या, हा टाइमपास आहे नुसता. तर एक्स काय मिळाला, 17/3, वाय काय मिळाला, 0 आणि झेड काय, 23/3. सो व्हॉट इज द ऑप्शन, बैंगन. जेव्हा काहीच नाही कळत तेव्हा बैंगन म्हणायचं, राईट. राईट, क्वेश्चन वेगळा आहे, आन्सर वेगळा आहे, असं जर झालं तर यू कॅन से दॅट. त्यामुळे जर दोन पॉईंट तुम्हाला दिलेले असेल आणि कार्टेशियन फॉर्ममध्ये जर तुम्हाला, अरे सिद्धांत वी आर ऑनलाईन ना, नो प्रॉब्लेम. एखादा प्रश्न जर तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर तुम्ही याला परत थोडंसं मागे करून बघा, व्हिडिओ जेव्हा हे होईल तेव्हा, ठीक आहे.
ठीक आहे सिद्धांत, एका मिनिटासाठी, इन अ मिनिट विल रिपीट. काय बघा, दोन पॉईंट दिलाय, दोन पॉईंट मध्ये लाईनचे इक्वेशन हे असतं. तिथे पहिला पॉईंट काय असतो, ए वन ए टू ए थ्री, आणि दुसरा पॉईंट असतो बी वन बी टू बी थ्री. इक्वेशन माहिती आहे. यानुसार दोन पॉईंट वरून आपण हे दोन पॉईंट दिलेत, त्यांना आपण ए वन ए टू ए थ्री बी वन बी टू बी थ्री म्हटलंय. हा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आहे. तर आपण काय केलं, खाली सबट्रॅक्शन आधी काढून घेतली. बी वन मायनस ए वन, बी वन मायनस ए वन काढला टू आला, बी टू मायनस ए टू काढला मायनस थ्री आला, बी थ्री मायनस ए थ्री काढला फाईव्ह आला, सिक्स मायनस वन. अच्छा, आणि वरती काय, ए वन ए टू ए थ्री, ए वन ए टू ए थ्री कोण आहे, थ्री फोर वन, एक्स मायनस थ्री वाय मायनस फोर झेड मायनस वन. हा मिळाला तुम्हाला कार्टेशियन फॉर्म. पण तुम्हाला काय विचारलंय, एक्स झेड प्लेन, एक्स झेड प्लेन जर असेल ना, तर राहिलेला झिरो पुट करायचा. राहिलेला कोण याच्यात, एक्स, सॉरी एक्स झेड आहे ना, वाय राहिला, मग वाय झिरो टाकायचा. वाय जर इथे झिरो पुट केला तर हे तुम्हाला ऍज इट इज राहील, पण हे मायनस फोर बाय थ्री होईल, कारण वाय झिरो आहे. आणि हे काय असेल तुमचं हे. मग एकदा या दोघांना कम्पेअर करून सॉल्व्ह करायचं तुम्हाला एक्स मिळेल, या दोघांना कम्पेअर करून सॉल्व्ह करायचं तुम्हाला झेड मिळेल. मग तुम्हाला एक्स वाय झेडच्या अशा प्रकारे व्हॅल्यूज मिळतील. सो दिस इज व्हेरी सिम्पल. ठीक आहे, याला सॉल्व्ह करायलाही लेस दॅन अ मिनिटचा क्वेश्चन आहे हा. एका मिनिटात तर व्हायलाच पाहिजे. आणि हे तुम्हाला फॉर्म्युले लिहित थोडी बसायचे, जसं मी सांगितलंय हे ए वन ए टू ए थ्री असं खेळत थोडी बसायचंय. दुसऱ्यामधून पहिला, पहिल्यातून हा, आणि यातून हा सबट्रॅक्ट करायचा. मी म्हणतो पॉईंटही कशाला लिहायचे तुम्हाला, क्वेश्चन सॉल्व्ह करताना फंडा समजतोय का तुम्हाला, क्वेश्चन सॉल्व्ह असा करायचा. सरळ सरळ बघा, हे यातून हा सबट्रॅक्ट करायचा, टू हा सबट्रॅक्ट करायचा, मायनस थ्री हा सबट्रॅक्ट करायचा, फाईव्ह, आणि वरती काय येणार आहे, एक्स मायनस पहिला वाय मायनस दुसरा झेड मायनस तिसरा. वाय झिरो ठेवायचा आहे एक्स झेड प्लेनमुळे. वाय झिरो ठेवला की हा मायनस फोर बाय थ्री, या दोघांना कम्पेअर करून एक्स, या दोघांना कम्पेअर करून वाय. क्वेश्चन सॉल्व. ठीक आहे, समजून घ्यायला थोडा वेळ लागतो, वेळ द्या, इट इज इम्पॉर्टंट. याचा अर्थ असा नाही की क्वेश्चन लेंदी आहे किंवा यांना सॉल्व्ह करायला वेळ लागतो, नाही, आपल्यालाही समजून घ्यायला थोडा वेळ लागत असतो, त्यामुळे समजून घ्या, थोडा वेळ लागेल, जाऊ द्या, सॉल्व्ह करायला थोडा वेळ लागेल, लागू द्या, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चलो बेटा आगे बढते हे. इथं ऑलरेडी वी हॅव सॉल्व्ह, वी हॅव सॉल्व्ह, लेट्स टॉक अबाउट दिस क्वेश्चन अगेन. अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन, 2023 प्रश्न आहे, 2023 लाईन आणि लाईनचे फॉर्म्स वरती एकही प्रश्न नाहीये जो मी सोडलाय. सारे क्वेश्चन घेऊन आलोय तुमच्यासाठी, आणि असाच प्रश्न तुम्हाला मिळणार आहे, व्हेरी सिमिलर क्वेश्चन. ठीक आहे, चलो आगे बढताय. इफ द लाईन अँड लाईन आर ॲट राईट अँगल देन पी, दोन लाईन जर राईट अँगलला असेल तर पी ची व्हॅल्यू विचारली आहे. टू लाईन्स आर ॲट राईट अँगल, दोन लाईन आर ॲट राईट अँगल, दोन लाईन राईट अँगलला कधी असतात हे बघा. ही एक लाईन आहे, या लाईनला एक पॅरलल वेक्टर असतो. दुसरी लाईन त्यांचं म्हणणं आहे ती पण याला राईट अँगलला आहे, म्हणजे ही लाईन एल वन आहे, ही लाईन एल टू आहे, हिचा वेक्टर जो आहे तो बी वन एल एच आहे. या लाईनचा जो पॅरलल वेक्टर असेल तो कोण असेल, बी टू. अरे हा बी वन बी टू. त्यांचं काय म्हणणं आहे, या दोन लाईन जर राईट अँगलला असतील तर त्यांचे पॅरलल वेक्टर सुद्धा एकमेकांना राईट अँगलला असेल. अरे हे नेते आहेत, आणि नेत्यांमध्ये जर दुश्मनी असेल तर हे त्यांचे कार्यकर्ते, यांच्यात पण दुश्मनी असेल, असते का, असेल ना, बघा ना. ह्या लाईन जर एकमेकांना क्रॉस मध्ये असतील तर त्यांचे पॅरलल वेक्टर सुद्धा एकमेकांना क्रॉस मध्ये असेल. मग लाईन क्रॉस मध्ये, पॅरलल वेक्टर क्रॉस मध्ये, म्हणजे पॅरलल वेक्टर क्रॉस मध्ये म्हणजे काय हो, म्हणजे पॅरलल वेक्टर्स आर परपेंडिक्युलर. म्हणजे हा प्रश्न आहे, बी वन डॉट बी टू दोघांचा डॉट प्रोडक्ट झिरो होईल परपेंडिक्युलर आहे म्हटल्यावर, बस एवढाच प्रश्न आहे. आणि बी वन काय हे खाली दिसता येते, बी टू काय हे खाली दिसता येते, यांचा फक्त डॉट प्रोडक्ट झिरो करायचा. पण एक काळजी घ्यायची, काळजी काय घ्यायची, काळजी ही घ्यायची की हा हा जो आहे हा कार्टेशियन फॉर्म मध्ये नाहीये. अरे कार्टेशियनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो आठवतोय ना, एक्स मायनस ए वन अपॉन बी वन अशा फॉर्म मध्ये असला पाहिजे, एक्स मायनस ए टू अपॉन बी टू, एक्स मायनस ए थ्री अपॉन बी थ्री. बस फक्त याला कार्टेशियन फॉर्मच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेऊन यायचं, आणि हा जर कार्टेशियन फॉर्मच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आला तर खालचे उचलायचे हे तुमचे बी आयज असतात, त्यांचा फक्त डॉट प्रोडक्ट झिरो करायचा, तुम्हाला पी ची व्हॅल्यू मिळून जाईल. सो व्हेरी सिम्पल क्वेश्चन. ठीक आहे, चला ट्राय करूया. लाईन दिली आहे, लेट्स ट्राय. ठीक आहे, आणि दुसरी एक लाईन दिली आहे, आणि बोथ द लाईन्स आर ॲट राईट अँगल असं म्हटलं, बोथ द लाईन्स आर ॲट राईट अँगल.
चला बघूया, कॉन्सेप्ट तर क्लिअर आहे. चला याला घ्या, पहिला तर एक्स आधी असतो म्हणजे याला काय करायला लागेल, हा जो पहिली लाईन दिली आहे ना एका एकाला सुधरवू आपण. बघा, वन मायनस एक्स बाय थ्री, सेवन वाय मायनस फोर्टीन अपॉन टू पी, आणि हा काय झेड मायनस थ्री अपॉन टू अशी एक लाईन आहे. ठीक आहे, याला आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊ. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, इथे मायनस कॉमन घ्यायला लागेल म्हणजे हा एक्स मायनस वन होईल बाय थ्री. ठीक आहे, इथे सेवन कॉमन घ्यायला लागेल, हा वाय असला पाहिजे राईट, आणि इथून जर सेवन गेला तर इथे टू राहील, चौदा आहे ना म्हणजे सेवन इंटू टू, सेवन वी कॅन टेक कॉमन, हा आहे तुमचा टू पी. आणि इथून कोण कॉमन घ्यायचा, काहीच कॉमन घ्यायची गरज नाही, हा ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये, अजूनही स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आला, निगेटिव्ह नसतं, मग निगेटिव्हला खाली पाठवून द्यायचं. इथे वनच असला पाहिजे असाच फॉर्म. बघा स्टँडर्ड मध्ये इथे ना मायनस आहे ना काही आहे, सॉरी हा एक्स वाय झेड. चलो, हा मायनस थ्री खाली जाईल, मायनस थ्री होईल, हा सेवन पण खाली पाठवायला लागेल, मग वरती फक्त हेच आहे म्हणजे हा टू पी वरती मल्टीप्लाय करतोय म्हणजे खाली डिवाइड करेल. बघा मिळत चाललाय, इक्वल टू झेड मायनस थ्री आणि हा टू. हा जो तुम्हाला मिळाला आहे हा आहे एक वेक्टर, याचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे कुणासोबत, दुसरी लाईन. अरे बघा ना, एल वन चा बी वन मिळाला तुम्हाला, बी वन काय तो खाली जो दिसतोय तो, दुसरी लाईन आहे एल टू, त्याचा पण आपल्याला बी टू काढायचा आहे, आणि ह्या दोन लाईन परपेंडिक्युलर दिल्या म्हणजे तुमचे हे पॅरल वेक्टर सुद्धा परपेंडिक्युलर असणार आहे, म्हणून डॉट प्रोडक्ट झिरो. चला बी वन साठी काय करायचं, पकडा सेकंड लाईन, व्हॉट इज द सेकंड लाईन, सेवन मायनस सेवन एक्स अपॉन थ्री पी इज इक्वल टू वाय मायनस फाईव्ह अपॉन वन इज इक्वल टू सिक्स मायनस झेड अपॉन फाईव्ह. इथे ना बऱ्याच वेळेस मुलं एक मिस्टेक करतात, आणि बऱ्याच मुलांनी ही मिस्टेक केलेली पण असणार आहे, मी सांगतो तुम्हाला काय करतात माहिती आहे का, वरती लक्षच देत नाही, त्यांना वाटतं हा बी वन आहे आणि हा बी टू आहे, आणि ते यांचाच क्रॉस प्रोडक्ट घेतात, आणि त्यांना आन्सरही मिळतं पण चुकीचं, आणि ते आन्सर इथे असतंही पण, ते टिक पण करतात आणि घरी पण येतात की पेपर खूप छान गेला, बट जेव्हा आन्सर की येते तेव्हा कळतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही काळजीपूर्वक बघायची असते, प्रश्न खूप इझी आहे बट जर तुम्ही काळजी नाही घेतली तर असे मिस्टेक होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यामुळे काळजी काय घ्यायची, नेहमी बघायचं की हे बी वन बी टू, हा बी घेताना बी वन बी टू बी थ्री घेताना हे जे इक्वेशन्स आहेत हे व्यवस्थित फॉर्ममध्ये आहेत का, राईट. चलो आहेत, चला मग आपण कन्वर्ट करून घेतो यांना चांगल्या फॉर्ममध्ये. हा तर झाला कन्वर्ट, याचं राहिलं हे मायनस सेवन नसतं म्हणून याला बाहेर गेलं, मायनस सेवन कॉमन घ्या म्हणजे इथे काय राहील एक्स, आणि इथून मायनस सेवन गेला म्हणजे काय राहिला मायनस वन, आणि हे जर नाही जमलं ना तर क्रॉस मल्टीप्लाय करून बघायचं, असं म्हणजे मायनस सेवन प्लस सेवन म्हणजे वरचीच मिळते क्वांटिटी, नो प्रॉब्लेम, थ्री पी. इथे हे तर ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, आणि हा काय मायनस झेड प्लस सिक्स आहे म्हणजे मायनस झेड आधी लिहा आणि प्लस सिक्स म्हणजे इथून पण मायनस साईन कॉमन घ्यायला लागेल, मायनस जर कॉमन घेतली तर हा मायनस येईल म्हणजे हा परत स्टँडर्ड फॉर्म कडे चाललाय. या सेवनला काय करायचं, सेवनला करायचं डिवाइड, म्हणजे हा काय असेल एक्स मायनस वन अपॉन थ्री पी डिवायडेड बाय मायनस सेवन, वाय मायनस फाईव्ह अपॉन वन, आणि हा मायनस वरती नको आहे त्याला खाली घ्या, अरे हे मायनस बाहेरचा हा करेल मायनस फाईव्ह. हा मिळाला तुम्हाला दुसरा वेक्टर, आणि आपल्याला काय दिलंय, आपल्याला दिलंय की लाईन एल वन आणि लाईन एल टू एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, पण लाईन जी आहे ती एकदम भंगार फॉर्ममध्ये दिली होती, त्याला आपण एका चांगल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, आणि आता या लाईन दोन जर एकमेकींना परपेंडिक्युलर असतील तर त्यांना पॅरलल असलेले वेक्टर सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, त्यामुळे या दोघांचा डॉट प्रोडक्ट काय होणार आहे झिरो. सो फाइंड आउट द डॉट प्रोडक्ट, तो काय असेल मायनस थ्री, कुठे वरती लिहू, वरती लिहूया, ते जागा नाही पूर्ण, डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करा. क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व करा, सोपं सोप्याच्या मागे लागू नका, पी वाय क्यूज 2023 चे घ्या, त्यांना सॉल्व केल्याशिवाय काहीही होणार नाही, समजतंय का. पी वाय क्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट, दीज आर द क्वेश्चन. बघा 21 होता, 23 विचारलाय, सिमिलर क्वेश्चन्स आहे, त्यामुळे मागच्या 2 वर्षाचे क्वेश्चन्स हे तुमचे झालेच पाहिजे, एक्झॅक्टली सेम प्रश्न विचारला यार, व्हॅल्यू पण नाही बदलला, मग व्हॅल्यू बदलून तर किती विचारतात, अलाउड आहे, एक्झॅक्टली सेम विचारू शकतात तर व्हॅल्यू बदलून तर अभिमानाने विचारतील राईट, की क्वेश्चन मी ट्विस्ट केलाय, बदललाय काइंड ऑफ. चलो इरेज करूया, चला समोर या दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्या, मग आता दोन लाईन मिळाल्या राईट, वी हॅव कन्वर्टेड द लाईन्स, नाव टेक द डॉट प्रोडक्ट, काय डॉट प्रोडक्ट
मायनस थ्री आणि हा, सो मायनस थ्री आणि दुसरा काय थ्री पी बाय मायनस सेवन प्लस दुसरा दुसरा घ्या टू पी बाय सेवन आणि वन. अच्छा टू आणि मायनस फाईव्ह म्हणजे मायनस टेन आणि हे काय असणार आहे झिरो. अरे हे परपेंडिक्युलर लाईन्स आहे ना, मग त्यांचे पॅरलल वेक्टर पण परपेंडिक्युलर. अच्छा मायनस मायनस प्लस म्हणजे काय येईल तीन त्रिक नाईन पी बाय सेवन अँड दिस इज टू पी बाय सेवन ठीक आहे अँड दिस इज मायनस टेन इक्वल टू झिरो. इथे जर तुम्ही नीट बघितलं तर हे किती आहे नाईन बाय सेवन पी आणि टू बाय सेवन पी. पीला जर थोड्या वेळेस बाहेर ठेवलं तर दिस इज इलेवन बाय सेवन पी आणि तो टेन तिकडे गेला. सो व्हॉट इज पी सात वरती जाईल आणि अकरा खाली जाईल म्हणजे व्हॉट इज पी सेवन्टीन अपॉन इलेवन. सो व्हॉट इज ऑप्शन ऑप्शन ए. ए फॉर ऍपल राईट ए फॉर ऍपल. ठीक आहे सो दिस इज हाऊ वी कॅन सॉल्व सच क्वेश्चन्स and similar questions we can solve. Line आणि तुमचं काय असतं अजून लाईनचे जे चारही फॉर्म्स असतात एक एक पॉईंटवाला आणि पॅरलल वेक्टरवाला त्याचे दोन फॉर्म्स आणि दोन पॉईंटमधून जाणारे त्याचे अजून दोन फॉर्म. तर अशा प्रकारे तुमच्याकडे चार लाईनचे इक्वेशन्स बनतात आणि हे चारही इक्वेशन एक्झाममध्ये विचारलेले आहेत. या चारही वरती क्वेश्चन्स आहेत. याच्या आधीही विचारलेत, 22 विचारलेत, 23 विचारलेत आणि 24 विचारणार. कसे प्रश्न असणार सर? असेच प्रश्न असणार. हे प्रश्न नीट व्यवस्थित समजून घ्या, कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या, ट्रिकच्या मागे पळू नका, त्याने काहीही होत नाही. समजतंय का? व्यवस्थित यू हॅव टू सिट डाऊन, यू हॅव टू सॉल्व, देर इज नो अदर वे. ठीक आहे चला हा एक प्रश्न आहे. काय दिलाय प्रश्न? होता येईल बघा 2023-2022 काय परत तेच आहे, तीच कहाणी आहे, तोच प्रश्न आहे 23 चा. मी तुम्हाला एकही प्रश्न नाही सोडणार. चला द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट. बघा एक काम तर केलंय राजाने, लगेच कळलं पाहिजे. बघा एक पॉईंट दिलाय, त्या पॉईंट मधून पास होते असं त्यांचं म्हणणं आहे. पॉईंट काय? 1, 2, 3. अच्छा पॉईंट आहे अँड पॅरलल टू द लाईन अँड लाईन. ओके इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट अँड पॅरलल टू प्लेन्स दिलं यार, लाईन नाही प्लेन्स आहे. प्लेन्स इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट अँड पॅरलल टू प्लेन, दोन प्लेन दिले. तुम्हाला माहिती आहे प्लेनमध्ये, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती प्लेनमध्ये काय होतं. हा जर प्लेन असेल ना तर प्लेनचा तुम्हाला नॉर्मल वेक्टर माहिती असतो म्हणजे प्लेनला परपेंडिक्युलर असणारा कोण आहे, 1 - 1, 2 आहे. या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा कोण आहे, 3, 1, 1 आहे. हे दोघं काय आहेत? परपेंडिक्युलर आहेत. प्लेनला कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत, नॉर्मल आहेत प्लेनचे यार. 1 - 1, 2, 3, 1, 1 आत्ता जे आपण मागे बघितलं तसंच. तुमच्याकडे जर प्लेनचे नॉर्मल असतील म्हणजे प्लेनला परपेंडिक्युलर, हा प्लेनला परपेंडिक्युलर जर असेल आणि जर तुम्ही यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर परपेंडिक्युलर असणारे काय होतात? पॅरलल होतात. आणि तुम्हाला पॅरललच हवं आहे म्हणजे काय नाही करायचं, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा, हा तुमचा बी बार असतो सिंपल लँग्वेज मध्ये. सो व्हॉट इज बी बार? आय जे के 1 - 1, 2, 3, 1, 1 हा बी बार आहे. पॉइंट माहिती आहे, बी बार माहिती आहे, लाईनचं इक्वेशन रेडी आहे. ठीक आहे चलो आगे बढ़ते हैं. बी बार आय, सो दिस इज -1, -2, -3 ओके नो प्रॉब्लम. मायनस जे डिटर्मिनंट शिकून घ्या. सो दिस इज 1 - 6, -5 प्लस के, हा उडाला तो उडाला. सो दिस इज 1 + 3, 4 दॅट्स इट. सो दिस इज युअर बी बार, दिस इज युअर ए बार आणि तुम्हाला काय विचारलंय लाईन. सो कोणती लाईन? तर पॉईंट काय असतो? एक्स मायनस हा पॉईंट पुट करा 1, वाय मायनस 2, झेड मायनस 3. कशाला बघायचे ऑप्शन्स? हे पकडा खालचे सगळे. मायनस 3, दुसरा काय मायनस मायनस, प्लस 5 आणि तिसरा काय 4. कुठे दिसतोय असा ऑप्शन? -3, -3, 5, 4 ऑप्शन ए. 1, 2, 3 ऑप्शन ए. अरे बरंच लिहिलंय तरी मी, एवढं लिहायची गरजही नाही. एवढं लिहायला लागेल का? एवढं लिहायला लागेल. ठीक काय प्रश्नामध्ये? माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे तुम्हाला हे आलं पाहिजे का? नाही, आता जे मी घेतलंय तेव्हा नाही आलं पाहिजे, पण आता यायला पाहिजे ना.
आतापर्यंत आलं पाहिजे का, तर प्रश्नाचा आन्सर आहे नो. पण तुम्ही करा, बसा, आता आलं पाहिजे. आणि याच्या सारखा जर प्रश्न दिला तर तो आला पाहिजे, एवढीच डिमांड असते. लगेच घाबरून नका, जाऊ यार मला नाही येते, मला नाही येते. समजून घ्या ना, जर असाच सेम प्रश्न 2024 मध्ये आला तर तुम्हाला डोकं लावायचं कामच नाही पडलं पाहिजे. दोन प्लेन दिले ना, तर लगे 1-1-2 इथे टाकायचा, 3-1-1 इथे टाकायचा, आणि दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा. हा बी असतो, बी म्हणजे खालचा. लगेच चेक करायचं कुठे खालचे मॅच होत आहे, ए आणि बी मध्येच मॅच होत आहे, सी आणि डी तर उडाला. अच्छा, पॉइंट कोणता असतो? पॉइंट जो दिलाय तो 1-2-3. बघा इथे पण 1-2-3 आहे, इथे पण 1-2-3 आहे, म्हणजे तो पण मॅच झाला. तो सगळ्याच ठिकाणी मॅच होतो, त्याच्यामुळे त्याने काय असं फारसं नाही कळत तुम्हाला. पण बी वन क्रॉस बी टू डेफिनेटली घेता येतो. जमेल ना? जमेल यार, जमायलाच पाहिजे. करायला लागेल यार, ऑप्शन नाही आहे. करायला लागेल, करायला लागेल. हा काय खूप मोठा प्रश्न, मला भीती वाटायला लागली. असा प्रश्न आहे, बघा अजून एक राहिलाय का, इथे एक राहिलाय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. दोन प्रश्न राहिलेत फक्त, हे तर पुढचं आहे. ठीक आहे, हे आपण नंतर बघणार आहोत नेक्स्ट क्लासला. फक्त लास्ट टू क्वेश्चन्स अँड देन विल स्टॉप टुडे. ठीक आहे, हा एक डरावना, व्हॉट इज दिस क्वेश्चन. हा खूप मोठा प्रश्न आहे, बट जर हा प्रश्न काळजीपूर्वक बघितला तर दिस इज अ व्हेरी इझी क्वेश्चन. फक्त रीड करायचं आहे तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे ना, दिस इज व्हेरी व्हेरी इझी क्वेश्चन. काय करायचं बघा, असा जर प्रश्न आला तर दिस इज सिम्पल क्वेश्चन. इट जस्ट द थिंग, इट इज द ओनली थिंग दॅट दिस लुक्स लाईक्स अ लेंदी क्वेश्चन, बट दिस इज अ व्हेरी इझी क्वेश्चन. काय करायचं, अ लाईन L1 पासेस थ्रू द पॉइंट हुज पोझिशन वेक्टर. बघा एक लाईन आहे L1, एक लाईन आहे L1. L1 काय म्हटलंय त्यांनी, म्हणजे त्याला आर बार म्हणू आपण. ठीक आहे, ती काय कोणत्याही फॉर्म मध्ये लिहा, इट्स युअर चॉईस. या फॉर्म मध्ये लिहायचं, ठीक, या फॉर्म मध्ये लिहू. त्यांनी काय सांगितलंय, पासेस थ्रू पॉइंट. अरे आर बार आपल्याला माहितीये ना, पॉइंट दिला की, अरे यार पॉइंट दिला की घाबरायचं नाही ना राजा, लॅमडा बी असं असतं ना. पासेस थ्रू अ पॉइंट आणि पॅरल वेक्टर असतो, दोन असतं गोष्टी असतात. पासेस थ्रू अ पॉइंट, त्याचा पोझिशन वेक्टर आहे 3 आहे. अच्छा, या पॉइंट मधून पास होते, चला पुढे चला. अँड पॅरल टू वेक्टर म्हणजे बी दिलाय, काय घाबरायचं, i+j+k. यासाठी काय लागतं, यासाठी ट्रिक बाजूला ठेवायला लागतात, कॉन्सेप्ट समजून घ्यायला लागतो. ठीक आहे, चलो दुसरी लाईन आहे L2, अनादर लाईन L2 विच इज व्हॉट आर बार. L2 काय, बघा पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. अरे पोझिशन वेक्टर काय नवीन आहे आपल्यासाठी, पोझिशन वेक्टर म्हणजे ए आपल्यासाठी. सो दिस इज i+j, या पॉइंट मधून जाते आणि पॅरल दिली असेल. कशाला पॅरल आहे, i+k ला पॅरल आहे. अच्छा, आणि काय विचारलंय, देन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन L1 अँड L2. L1 आणि L2 चा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विचारलाय. याला सॉल्व्ह करण्याच्या दोन वेगवेगळ्या मेथड आहेत, मी दोन्ही सांगू शकतो तुम्हाला. दिस इज द इझिएस्ट क्वेश्चन जे दोन वेगवेगळ्या मेथडने सॉल्व्ह होतो. एक ज्याच्यात तुम्हाला पॉइंट काढता येतो, दुसरी ज्यामध्ये तुम्ही पॉइंट गेसही करू शकता. बट हे दोन्ही व्हेरिएबल सेम असेल असं नेसेसरी नाही आहे. याला तुम्ही लॅमडा जर म्हणत असाल तर याला तुम्ही लॅमडा 1, लॅमडा 2 म्हणा किंवा λμ म्हणा, आणि हा तुमचा R1, R2 असेल. ठीक आहे, मग तुम्हाला λ1 किंवा μ याची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागते. त्यासाठी काय करायचं, दोन्ही लाईनचा जर तुम्हाला इंटरसेप्ट विचारला तर काय करायचं, दोन्ही लाईन इक्वेट करून टाकायच्या. R1 = R2 बार करायचं, म्हणजे लाईन काय होईल, पहिली बघा 3i, सॉरी R1 चौदा, ठीक आहे 3i + λ1 - i + j + k = दुसरी लाईन घ्या, i+j + λ2 i+k. ह्या दोन कम्पेअर केल्या, हा 3i कम्पेअर करा. सो दिस इज 3i - λ1 i. ठीक आहे ना, दुसरा j म्हणजे कोण, λ1j, आणि तिसरा λ1k. अच्छा, इकडे पण तेच करा, तर हा काय बनेल, i+λ2 i सोबत घ्या. हा काय, j+λ2, इथे j नाहीच आहे, आणि मग काय मिळेल, हा λ2 k. दोन लाईन बनल्या, i वाले कम्पेअर करा, सोबत घ्या. i जर बाजूला घेतला तर 3 - λ1 = 1 - λ2, हा एक पॉईंट मिळेल. जे जे वाले कम्पेअर करा, जे जे वाले जर कम्पेअर केले तर तुम्हाला लगेच कळेल की λ1 = 1. बस काम संपलं तुमचं, लगेच पळायचं इथून, λ1 = 1 म्हणत. आणि R1 काय मिळतो मग तुम्हाला, 3i, इथे एक पॉईंट टाकून द्यायचा, 3i + λ1 = 1 आहे, म्हणजे -i + j + k.
लॅमडा वनच्या जागी वन टाकला, याला ऍड करा, हा तुमचा कॉमन पॉईंट असतो. थ्री मायनस वन म्हणजे किती, टू आय प्लस जे प्लस के, दॅट्स इट. टू आय प्लस जे प्लस के इज युअर आन्सर. टू आय प्लस जे प्लस के ऑप्शन बी. समजतंय, दॅट्स इट. याला सॉल्व्ह करण्याची अजून एक सिम्पल दुसरी मेथड पण आहे. दुसरी मेथड काय, नेसेसरी नाही ना यार तुम्ही व्हेक्टर फॉर्म लिहा. एखादा म्हणेल सर कार्टेशियन फॉर्म लिहू का, राईट, एखादा म्हणेल कार्टेशियन फॉर्म लिहू का, हे असणार आहे आपलं नेक्स्ट युनिटचं टार्गेट. त्यामध्ये असे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे बेसिकली दोन स्क्यू लाईन्स तुम्हाला दिलेल्या असतात आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स विचारलेलं असतं, राईट, किंवा त्या दोघांचं इंटरसेक्शन विचारलेलं असतं, इंटरसेक्शन पॉईंट विचारलेला असतो, किंवा असं बरंच काय. तर त्या वेने या क्वेश्चनला परत एकदा सॉल्व्ह करता येतं, आपण तिकडे बघू शकतो ते. ठीक आहे, सध्या जाऊ द्या, नो प्रॉब्लेम. लास्ट क्वेश्चन ऑफ टुडे सेशन अँड देन विल स्टॉप. ठीक आहे, ओके ओके ओके, आय हॅव अनदर लेक्चर. ठीक आहे, सो आय विल गिव्ह दिस इज अन होमवर्क, प्लीज ट्राय दिस क्वेश्चन. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम वी कॅन टॉक अबाउट दिस इन द नेक्स्ट क्लास. ठीक आहे, सो टेक दिस एज अन होमवर्क. हा एवढाच एक प्रश्न राहिलाय जो आपण सॉल्व नाही केला यामध्ये, अदरवाइज ऑल द क्वेश्चन वी हॅव सॉल्व. आय हॅव टू गो फॉर अनदर लेक्चर, ऑफलाईन लेक्चर. ठीक आहे, सो विल स्टॉप हियर. थँक यू एव्हरीवन, हॅव अ गुड डे. पी वाय क्यूज व्यवस्थित सॉल्व करा. ठीक आहे, सो विल स्टॉप हियर टुडे.